नमस्कार सुनीता महाजन दीदी, राहुल चव्हाण सर। नमस्कार 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 सर। नमस्कार। दूसरे वक्त तक जुड़ रहे लाल सिंह जी, तब तक हम शुरू करते हैं। मैंने जैसे अभी मैं कह रहा था कि हम आओ तापी नदी को जाने, ऐसे वेबिनार शुरू किए 23 मई 2021 को। जलगांव जिले के एक मॉडल विलेज है, वहां से हमने वो लोगों को आमंत्रित किया था। ऐसे हम आज 22 एपिसोड कंप्लीट कर चुके हैं, जिसमें हमें बताने में खुशी होगी कि महाराष्ट्र, गुजरात और मध्य प्रदेश, इन तीनों राज्यों से जहाँ से तापी नदी गुजरती है, तो ये तीनों राज्यों से आप जैसे महानुभाव यहाँ पर आकर उनका वक्तव्य रख चुके हैं। उनका किसी का 10 साल का अनुभव है, किसी का 20 साल का, किसी का 40 साल का। उन्होंने अपने अनुभव शेयर किए और हम यहाँ पर सीखने के लिए आते हैं कि आपका अनुभव क्या है। और ये कोशिश रहती है कि आप जैसे महानुभाव को जुड़ने से हमें खुशी मिलती है, आपसे जुड़ने से हमें सीखने को मिलता है। तो महाराष्ट्र से हम जलगांव, धुलिया, नंदुरबार, अकोला, अमरावती, बुलढाणा, ये डिस्ट्रिक्ट से ऑलरेडी हम यहाँ से वक्ताएं आज तक हमें मिले। गुजरात से सूरत डिस्ट्रिक्ट से 4 से 5 वक्ता हमें यहाँ पर उन्होंने जो भी उनका अनुभव हमसे शेयर किया है। अभी आज हमारी खुशी है कि आज तापी डिस्ट्रिक्ट से हमारे साथ लाल सिंह जी है और बुलढाणा डिस्ट्रिक्ट से हमारे साथ जो आज हमें गाड़ेकर सर है वो हमें यहाँ पर मिले। तो इतना बात रख कर मैं आगे की कोशिश, ये जो भी है प्रोसेस करता हूँ। आज हमारे साथ लाल सिंह जी है, मैं उनका परिचय कर देता हूँ। वो आदिवासी लोगों के लिए काम करते हैं और तापी डिस्ट्रिक्ट से, और उनका जो काम है वो जो भी है तापी नदी का जो डेवलपमेंट गवर्नमेंट कर रही है, तो उससे आदिवासी भाइयों को जो तकलीफ हो रही है वो हमारे साथ आज शेयर करना चाहेंगे। मैं ज्यादा वक्त न लेते हुए हमारे आज के जो वक्ता है लाल सिंह जी, उनको निवेदन देता हूँ कि वो अपना वक्तव्य रखे। विशाल धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया। सब साथियों को जिंदाबाद, जोहार और जय आदिवासी। विशाल जी, मेरे पास कितना समय है? आपको 45 मिनट्स से 1 घंटे तक आप बात रख सकते हैं। क्वेश्चन आंसर उसी में होगा या नहीं? बाद में, दूसरे वक्त जब उनकी बात रखेंगे उसके बाद में क्वेश्चन आंसर लेंगे। ठीक है। तो साथियों, आप सब जानते होंगे कि देश में अभी बहुत सारे लिंकिंग प्रोजेक्ट हो रहे हैं। मैंने विशाल जी को ये प्रेजेंटेशन दिया था, लेकिन वो प्रेजेंटेशन के अलावा भी मैं कुछ बातें रखूंगा। मैं ऑन दी वे ट्रैवलिंग में था, तो पूरा प्रेजेंटेशन दे नहीं पाया हूँ सर जी के, लेकिन इसके लिए सॉरी, लेकिन मैं पूरी बात अपनी रखूंगा। तो पहले ये रिवर लिंक के बारे में आप सब लोग जानते ही हो कि ये बहुत पुराना प्रोजेक्ट है, 125 साल पुराना। ये सर आर्थर पोटर के जो एक यहाँ पे फैसिलिटेट कर रहे थे, तो उसी ने ये कॉन्सेप्ट लाए थे। तो 125 साल वो उस समय वो लोग सोचते थे कि सब रिवर को जोड़ दो, ट्रांसपोर्टेशन के लिए इजी हो जाएगा। उस समय वो ये नहीं था पर्पस कि हम लोग सूखे एरिया में पानी लेके जाएंगे या एक नदी से दूसरे एरिया में इरिगेशन करेंगे, वो नहीं था। लेकिन 1970 के बाद केएल राव ने जब ये इरिगेशन वाला गंगा बेसिन का एक वाटर का प्लानिंग जब रखा, तो उसी समय से एक नेशनल वाटर ग्रिड करके एक एजेंसी गवर्नमेंट ने डेवलप किया। उसके बाद 1980
में ही ये एक पूरा प्रोग्राम डेवलप हुआ कि कैसे इसको जोड़ा जाए। और उसके जब वो अगली जो नेशनल वाटर का जो पॉलिसी थी, नेशनल वाटर ग्रिड वाला, उसको बदल के नावड़ा ना, यानी NWDA का 1982 में, 1982 में ये प्रोजेक्ट पूरा डिजाइन किया गया। उसके बाद 1999 में ये पूरा फेस एकदम से आया। लेकिन जब यूपीए गवर्नमेंट था, सॉरी माफ करना मैं थोड़ा पॉलिटिकल बात करूंगा, लेकिन जैसे यूपीए गवर्नमेंट के समय ये हुआ था, लेकिन यूपीए गवर्नमेंट ने उसको इम्प्लीमेंट नहीं किया। उसके बाद आप सब लोग जानते हैं, जैसे कि ये स्लाइड दिख रही है, 2005 के हमारा जो आजादी के पहले का जो पहले दिन अभिभाषण होता है राष्ट्रपति का, उसी राष्ट्रपति और अब्दुल कलाम जी ने फिर से ये मुद्दा उठा दिया रिवर लिंक वाला, कि सब नदियों को जोड़ेंगे और हमारे सूखे जो एरिए है पूरे देश के, उसको हम लोग हरा भरा बनाएंगे। जहाँ पानी सरप्लस है तो उस सरप्लस पानी को लेके हम लोग जाएंगे, ऐसा करके। और 2002 में ही ये अब्दुल कलाम ने ये बात रखी थी, लेकिन उसके अभिभाषण में 14 अगस्त को फिर से एक बार रखी, तो ये फिर से एक प्रोग्राम के तहत एक शुरू हो गया। और एक सुप्रीम कोर्ट ने उसी में एक बोला कि 2014-15 में 2002 में शायद, और सुप्रीम कोर्ट ने बोला कि ये लोगों के लिए ये प्रोग्राम है, तो उसे अच्छी तरह से हम लोगों को डिजाइन करना चाहिए। लेकिन यूपीए गवर्नमेंट उसको डिले करती रही, लेकिन 2015 के बाद तुरंत जैसे ही एनडीए गवर्नमेंट आया, तो 2014-15 में उसको 100 करोड़ रुपया अलॉट किए, और उसके बाद रिवर लिंक प्रोजेक्ट का फिर जोर शोर से शुरू हुआ। आप सब लोग जानते ही हो कि पूरे देश में करीबन 30 ऐसे रिवर लिंक प्रोजेक्ट है, 37 रिवर को जोड़ के 30 रिवर लिंकिंग प्रोजेक्ट शुरू करना है। उसी के सिलसिले के तहत गुजरात में तापी रिवर लिंक, तापी पार तापी नर्मदा रिवर लिंक, ये प्रोग्राम के तहत वो लोग अभी जैसे ही अभी इस साल का जो बजट निर्मला सीतारमण ने डिक्लेयर किया या बात किया, तो उसी समय उसने अपने भाषण में, अपने स्पीच में ये बोला कि अलॉट करते हैं या हम लोग उसको, लेकिन अभी तक उसने बजट अलॉट नहीं किया है। उसने ये अभिभाषण अपने भाषण में, बजट स्पीच में ये बोला है कि अगर महाराष्ट्र और गुजरात के बीच एग्रीमेंट होता है, क्योंकि पहला जो हमारा ये पार तापी नर्मदा रिवर लिंक में जो डैम्स रिवर लिंक बनेंगे, वो महाराष्ट्र, ज्यादातर नदियां महाराष्ट्र से शुरू होती है, 84% नदियां, तो जब तक महाराष्ट्र की उसमें महाराष्ट्र एग्री नहीं होगा तब तक ये प्रोग्राम नहीं होगा। तो निर्मला सीतारमण ने उसको मंजूरी दी है, लेकिन बजट अलॉट नहीं किया। तो ये अभी एक प्रॉब्लम है कि ये दोनों राज्यों में सहमति होने से ही ये होगा, लेकिन जैसे ही ये कहते हैं कि फैक्ट और जो बोलते हैं वो दोनों में अलग चीजें है, तो पूरे देश में ऐसा ही कहा जाता है कि सब राज्यों के पास या ये सरप्लस है पानी, लेकिन सरप्लस पानी किसी भी स्टेट के पास किसी भी नदी में नहीं है, ये फैक्ट है। इसका एक एग्जाम्पल के तौर पे सभी सभी स्टेट में ये बोला गया है कि रिवर लिंक में हमारे पास सरप्लस पानी नहीं है, सरप्लस पानी नहीं है। तो ये रिवर लिंक बनाने का जो भी प्रोजेक्ट है वो किस तरह से बन रहा है वो मुझे समझ में नहीं आ रहा है। किसी भी राज्य के पास अगर सरप्लस पानी नहीं है, तो पानी दूसरे जहां नहीं है वहां ले जाके
कैसे लेके जाएंगे वो नहीं। और दूसरा कि मुझे नहीं लगता है कि अब तक मैंने ऐसा अकाल जैसी स्थिति यहाँ पे देखी नहीं है। सौराष्ट्र और कच्छ में पानी ले जाने की बात है, पार तापी लिंक रिवर में, तो वहां बारिश नहीं हो रही ऐसा भी नहीं। जैसे ही बोल रहे हैं नेक्स्ट विशाल जी एक स्लाइड कीजिएगा आप। हाँ तो ये थोड़ा मैंने गुजराती में थोड़ा भेज दिया है, 10-30 रिवर लिंक जो जहां जहां इंडिया में पूरे बन रहा है उसका नया है, लेकिन उसमें जाने की जरूरत नहीं। नेक्स्ट कीजिए। हाँ ठीक है, ये फैक्ट है, ये है कि मान लीजिए कि ये सरकार ऐसा बोल रहे हैं कि तस सौराष्ट्र का नॉर्थ गुजरात में पानी लेके जाएंगे पार तापी नर्मदा वाला। रियलिटी ये है कि उसमें जो कैनाल की डिजाइन बनाई गई है वो तो सिर्फ नर्मदा से आगे मियागाम करजन यानी इंडस्ट्री जो एरिया है उसी तक की कैनाल है। तो हम लोग कैसे मान लें कि आप लोग सौराष्ट्र में पानी लेके जाने वाले, आप लोग दिखाते कुछ हो और करते कुछ हो। इसका विरोध इसीलिए हो रहा है कि जैसे उकाई डैम बना तापी नदी पे, आप लोग सब जानते हो कि उकाई के तापी के तलहटी में आप लोग रहते हो तो आप सबको पता है कि उकाई डैम गुजरात में बना। तो जो विस्थापित जो माइग्रेटेड हुए हैं लोग, अभी तक उन लोगों को जमीन या ठीक तरह से बस नहीं पाए है। कई गांव को ऐसे रेवेन्यू विलेज भी गवर्नमेंट ने उसको लिया नहीं है। तो ये जो डैम 5-6 डैम जो बन रहे हैं, तो 6 डैमों में जो भी लोग जाएंगे उसको आप लोग अच्छी तरह से रखेंगे, कहाँ रखेंगे वो उसका कोई डिजाइन। और जैसे ही मैंने ये नेक्स्ट स्लाइड में बताया है कि इसका जो बजट है वो बजट तो करीबन 14-15 में 10,000 करोड़ के आसपास रखा गया है, लेकिन नर्मदा में 6,000 करोड़ का पूरा प्रोजेक्ट बनाया गया था कि 10,000 करोड़ रुपए में ये नर्मदा का पूरा सब जगह जितने भी कैनाल्स बननी है या डैम्स बनने हैं ये प्रोजेक्ट बनना है कंप्लीट हो जाएगा। आप लोग यकीन नहीं करोगे कि 90,000 करोड़ रुपये होने के बावजूद भी ये कंप्लीट प्रोजेक्ट नहीं हुआ है। विशाल नेक्स्ट स्लाइड जो मैप वाला है वही दीजिएगा। आप लोग जो ये रेड वाली लाइन जो दिख रही है वो पार तापी नर्मदा लिंक कैनाल की जो है लास्ट तक जो जा रही है, जो लास्ट वाला जो है नीचे से ऊपर वाला जो उसी वो नर्मदा जो मियागाम जो मैं बोल रहा था वही है। तो वहां तक ही कैनल का डिजाइन किया गया है। तो आप लोग सौराष्ट्र कच्छ लेके जाओगे इसका क्या मतलब है? तो विरोध होने का कई वजह है। जैसे आप लोग जानते हैं कि देश में करीबन ज्यादातर डैम बने हैं, उसका एग्जांपल मैं दे सकता हूँ कि गुजरात का एक एग्जाम्पल तो करजन डैम, नर्मदा के नीचे वाला जो डैम हुआ है उसमें गवर्नमेंट के डेटा के हिसाब से 11,000 के करीब लोग विस्थापित हुए वहां पे, लेकिन पूरे के पूरे आदिवासी एक तो 100% उसमें आदिवासी ही विस्थापित हुए हैं। दूसरा जैसे बिहार का चकिल डैम जो है उसमें करीबन 40,000 लोग विस्थापित हुए, यानी 90% लोग आदिवासी थे उसमें। तो जहां जहां भी डैम बने हैं, राजस्थान में वही बजाज सागर डैम बना, उसमें 30,000 के करीब लोग 38,000 पीपल जो विस्थापित हुए उसी में 30,000 पीपल तो आदिवासी ही थे। तो उसका जो एवरेज जो जहां जहां पूरे देश में डैम बने हैं उसका एवरेज हम लोग निकाले तो 60-65% आदिवासी ही विस्थापित हो रहे। तो ये विकास जो विकास के नाम पे जो ये विस्थापितों का संसाधनों को लूटने का जो काम हो रहा है, तो उसी की वजह से आदिवासी अभी परेशान है कि एक जगह से निकालो दूसरी जगह पे। और आप इंडस्ट्री को लिए ही क्यों ये कर रहे हो? आप ग्रीनरी जैसे बहुत बायोडाइवर्सिटी जो है, तो डाइवर्सिटी पूरे डैम एरिया में डांस में पूरा जंगल एरिया है वो, तो
बायोडायवर्सिटी है, लेपर्ड सफारी पार्क बन रहा है। तो अभी रिसेंटली 2 महीने पहले गुजरात के चीफ मिनिस्टर बोलते हैं कि ये पूरा डिस्ट्रिक्ट ऑर्गेनिक, डांग डिस्ट्रिक्ट ऑर्गेनिक डिस्ट्रिक्ट ऐसा करके बड़ा फंक्शन करके डिक्लेयर करते हो, उसको डुबा ले जा रहे हो आप लोग। आप लोग बाहर जो यूएन में जाके बड़ी बड़ी मीटिंग करते हो, उसमें ग्लोबलाइजेशन में हम लोग जंगल बढ़ाएंगे, ये करेंगे, लेकिन आप तो जंगल खत्म कर रहे। और विरोध सबसे ज्यादा इसलिए हो रहा है कि जितने भी डैम्स बन रहे हैं उसमें तो करीबन 61 विलेजेस उन लोगों ने दिखाए हुए हैं कि 61 विलेजेस इफेक्टेड होंगे, लेकिन कोई डैम बनता है तो आप यकीन नहीं करोगे कि एक ही विलेज उसमें पानी में जाएगा। तो मुझे सरप्राइज हूँ कि 61 विलेजेस इफेक्टेड है और एक ही विलेज पूरा उसमें पानी में जाएगा। हम लोगों ने वहां की रियलिटी, जियोग्राफिकल जो रियलिटी है वो कुछ अलग है। तो यहाँ से 61 विलेजेस इफेक्टेड है दिखा रहे हैं इसके रिपोर्ट्स में, लेकिन 61 विलेजेस से ज्यादा लोग विलेजेस इफेक्टेड होने वाले हैं। उसी के रिपोर्ट्स में अलग अलग 2 रिपोर्ट्स है। डीपीआर जो हम लोग बोलते हैं, आप लोग सब जानते हैं कि डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जो बना है गवर्नमेंट का, वो 14-15 में एक बना, उससे पहले 9-10 में एक बना, और उसके बाद लास्ट वाला 2017 में बना फाइनल डीपीआर। तो तीनों का डेटा अलग अलग है। डैम एक ही जगह पे बन रहा है, 6 डैम एक ही जगह पे बन रहा है, लेकिन तीनों का डेटा अलग अलग रहा है। तो ये कैसे हो गया, तीनों का फैमिली जो ये डिस्ट्रॉय होने वाले हैं या फैमिली विस्थापित होने वाले हैं, तो तीनों रिपोर्ट्स में अलग अलग, तो वह चले गए या बढ़ गए, वहां कैसे क्या हुआ, कि कम तो हुए नहीं है, तो लास्ट वाले रिपोर्ट में ये लोग कम दिखा रहे हैं। तो बहुत सारा गड़बड़ करके उन लोगों ने डीपीआर रिपोर्ट में भी ये गड़बड़ी दिखाई है कि जो नीचे वाला विलेज जो है तलहटी में, ये डांस पूरा हिली एरिया है, पूरा डिस्ट्रिक्ट, तो वो हिली एरिया में नीचे वाला जो रिवर के पास, नदी के पास, जो तट के पास जो गांव है, वो रिपोर्ट्स में दिखा रहा है कि वो डूब में नहीं जाएगा, डैम के डूब में, और उससे उससे करीबन 30-35 फीट ऊपर हिल पे जो गांव है वो जाएगा, तो नीचे वाला कैसे बचेगा। तो उसी तरह का बहुत सारे गड़बड़ी उन लोगों ने डीपीआर रिपोर्ट में भी किया हुआ है। तो विरोध का बहुत सारा माहौल खड़ा ये हुआ है कि आप लोग, हम लोगों को ये गांव डूब रहा है, ये नहीं डूब रहा है, तो आपस में झगड़ा करवाने के तरह के, ये तो उसका जा रहा है, ये तो उसका जा रहा है, हमारा नहीं जा रहा है, ये हो रहा है। और दूसरा ये हो रहा है कि आप लोगों ने देखा होगा कि ये रिवर लिंक की वजह से जहां जहां रिवर लिंक का पूरा कैनाल हो रहा है, हाँ ये नेक्स्ट वाला स्लाइड ले लीजिए सर। हाँ, तो ये मेन कैनाल है 406 किलोमीटर का, तो पार तापी तक 205 KM है और तापी नर्मदा तक 201, और पूरा 406 किलोमीटर का ये नर्मदा लिंक लेंथ है। तो उसमें बड़े मजे की बात तो ये है कि उन लोगों के रिपोर्ट्स में ये कैनाल जहां जहां से जाएगी, उस कैनाल में जो भी विस्थापित हो गए, गांव, घर, फैमिली, जमीन, उसको उन लोगों ने विस्थापित में नहीं लिया हुआ है। तो लोगों बहुत गुस्साए हुए हैं कि कैनाल आप लोग कहाँ से लेके जाएंगे, अगर आप लोग वो विस्थापित में नहीं देख रहे तो कैसे ये होगा। और दूसरा, उसी के साथ साथ स्टेच्यू ऑफ यूनिटी और सापुतारा यानी सुबे, ये पार डांस का जो हवा सापुतारा है हिली एरिया, उसी को जोड़ के एक पूरा बात है, वो भी साथ साथ में चल रहा है। तो पूरे एरिया में वहां से जो गुजरात की जो उमरगाम से अंबाजी तक की पूरी जो आदिवासी पट्टी है उसको खत्म करने का ये षड्यंत्र है, ऐसा आदिवासियों को लगता है। इसलिए अभी जोर शोरों से, ये तो पहले भी 14-15 में ये जब बात हुई थी तब भी लोगों ने विरोध किया था,
लेकिन अब जोर शोर से इसलिए कि पूरा का पूरा षड्यंत्र उन लोगों को ऐसा लग रहा है कि ये खत्म करने की बात है। तो ज्यादातर रिवर लिंकिंग प्रोजेक्ट में जो आदिवासियों की जहाँ जमीन है वो 100% आदिवासियों की डांस में एक ही तहसील एक ही ब्लॉक में तीन डैम आ रहे हैं। और मजे की बात यह है, नेक्स्ट स्लाइड कीजिए सर, ठीक है। ये जहां आप दिख रहा है नासिक डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र, वलसाड, नवसारी, डांस, तापी, सूरत, भरूच, नर्मदा, वडोदरा, छोटा उदयपुर, पंचमहाल डिस्ट्रिक्ट और सौराष्ट्र डिस्ट्रिक्ट, इतने डिस्ट्रिक्ट में होकर कैनाल जाएगी ऐसा लिख रहे हैं। अभी मजे की बात ये है, नेक्स्ट स्लाइड कीजिए सर, हाँ नेक्स्ट स्लाइड, ओके ओके ठीक, नेक्स्ट नेक्स्ट वाला, हाँ ये 10,211 करोड़ रुपए 14-15 में आप लोग गिनती कीजिए कि इतने करोड़ रुपए अगर 2014-15 में सिर्फ सौराष्ट्र विजन को दिए होते तो पूरे शायद मुझे ऐसा लगता है कि एक एक गांव के सौराष्ट्र विजन में पूरा डैम बन गए होते। वहां बारिश नहीं हो रहा ऐसा तो है नहीं। इस साल का अगले साल का हिसाब माने तो पूरे साउथ गुजरात से ज्यादा सौराष्ट्र रीजन में बारिश हुआ है 110%। तो पानी वो डैम बना के रोक सकते थे, यही ये पानी ले जाते, ये लोग क्या प्रस्तावित करना चाहते हैं वो इस प्रोजेक्ट से समझ में नहीं आ रहा है लोगों को। नेक्स्ट स्लाइड कीजिए, हाँ ठीक है। ये जो डैम कि 6 डैम बनने वाले हैं उसकी जो हाइट है वो दिखाया गया है। हम लोग नॉर्मल ये रिपोर्ट्स में है, मेरे ये डेटास नहीं है, ये डीपीआर तो सरकार ने बनाया हुआ उसी में रिपोर्ट है। पहला डैम जेरी डैम आएगा, सबसे ऊपर वाला जो डैम है महाराष्ट्र में, तो वहां 73 मीटर है। और नीचे जो डैम है, नीचे वाला डैम, वो 93 मीटर वाला है। तो आप लोग देख सकते हो कि हम लोग जिस तरह से डैम की ऊंचाई पहले वाला ज्यादा होता है, बाद में नीचे वाला तब पानी आएगा नीचे, तो ये पहला जो कम है बाद में वाला ज्यादा है वो इंजीनियरों का काम है, लेकिन ये डिफिकल्ट जियोलॉजिकली भी है। तो ये रिपोर्ट्स में है कि किस तरह से ये पानी लिफ्ट करेंगे पता नहीं। और नेक्स्ट स्लाइड, हाँ अभी ये मजे की बात ये है कि आप लोगों को पहली स्लाइड जो अभी मैं दिखाई वो सेंट्रल गवर्नमेंट का रिवर लिंक प्रोजेक्ट वाला जो था वो पूरा डैम सेंट्रल गवर्नमेंट का बजट से होगा, लेकिन उस नदी के सिवाय, उस रिवर के सिवाय ये रिवर्स भी उन बीच में आ रही है। तो मान रिवर है, पार रिवर है, और कावेरी है, झांकरी है, उस पर भी डैम बनेंगे, लेकिन वो डैम कौन करेगा? गवर्नमेंट ऑफ गुजरात। तो लोगों को सिर्फ ये बताया गया है कि ये 6 डैम बनने वाले हैं, 6 डैमों में ये होगा, और ये गवर्नमेंट ऑफ गुजरात के बजट से ये इस नदियों पे जो विस्थापित होंगे वो डीपीआर में नहीं, वो उसकी जिम्मेदारी नहीं है। रिवर लिंक का जो भी प्रोजेक्ट होगा उसको ये डैमों में, ये गांवों में या ये रिवर पे जो डैम बनेगा उसमें जो विस्थापित लोग होंगे उसकी जिम्मेदारी रिवर लिंक प्रोजेक्ट यानी एनएडब्ल्यू वाला नावड़ा का नहीं है। रिवर लिंक का जो साफ लिखा गया है ये गवर्नमेंट ऑफ गुजरात का है। तो ये नदियों पे भी डैम बनेगा। तो सबसे पहला वाला जो एक मैप था आपको मैंने एक मैप है, इसके पीछे वाला जो एक आगे वाला मैप है वो विशाल ले लीजिए आगे वाला, हाँ ठीक है ठीक है। तो ये मैप जो है अभी सबसे ज्यादा नुकसान ये है कि ये तो है ही है, जो रेड लाइन है वो कैनाल वाली है, उससे ऊपर डैम बनेंगे। और आप जो आप देख रहे हैं उसके बाएं तरफ जो है सी तरफ, आप दरिया की
समंदर के तरफ आप देखोगे तो समंदर तरफ ये पूरी जितने भी नदी है रिवर से वो जाके मिलती है वहां से। तो डैम जहां बनेंगे वहां से जितना भी किलोमीटर पे हमारे पूरे के पूरे गांव नदियों के आसपास ही बसे हुए, पूरे भारत में, सिर्फ आदिवासियों के नहीं, पूरे भारत में जो भी गांव, शहर, सिटी जो भी बसी हो नदियों के आसपास बसी है। तो ये जो नदियां है वो दरिया समंदर को जाके मिलती है वहां पे जाके। तो जितने भी गांव छह नदियों के आसपास बसे हुए हैं तो पूरे के पूरे वहां समंदर तक पूरा नदी सूखा होने वाला, क्योंकि वो पानी नदी में जाने वाला नहीं है। तो उसमें रहने वाले जीव जंतु, बायोडायवर्सिटी, आसपास के इरिगेशन जो भी है वो खतरे में। सबसे ज्यादा ये जो समंदर के आसपास जे मछली पकड़ने वाले हैं उस पर रोजगारी पे पड़ने वाला है, क्योंकि नदियों का, इतने सारे नदियों का मीठा पानी दरिया में, समंदर में नहीं जाएगा तो वो मछली पकड़ सकते नहीं है, मछली नहीं आए। और समंदर के आसपास रहने वाले मछुआरे को सबसे ज्यादा ये नुकसान होने वाला है। और सबसे ज्यादा जहां जहां रिवर पे बसे हुए हैं लोग, उसके पानी का तल नीचे जाने वाला है। नदी सूखने वाली है तो कुआ, ट्यूबवेल जो भी है हमारे, उसका पानी का स्तर नीचे जाने वाला है। तो बहुत सारा दिक्कत ये इतने सारे इलाके में होने वाली। ये 406 किलोमीटर जो भी कैनाल की बात है, तो आप मान लीजिए 406 किलोमीटर की कैनाल बनेंगे, उसमें कितने गांव आएंगे? 61 villages की आप ये डैम की बात ही छोड़ दो, 406 किलोमीटर में जितने भी गांव आएंगे वो पूरे दिक्कत में आने वाले, क्योंकि वहां कोई नीचे पानी देने का प्रावधान नहीं। वो लोग लिख रहे हैं कि हम लोग इतना इतना इरिगेशन देंगे, नेक्स्ट लाइट, नेक्स्ट 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 नेक्स्ट। हाँ, ये वाला मैंने आपको समझाया कि वो सील के पास वो लास्ट वाला अभी ले लीजिए, नेक्स्ट। हाँ ठीक है, फैक्ट ये है कि हम लोग ये रिपोर्ट्स में है पानी दे। अभी तक हम लोगों की लड़ाई ये तापी जो उकाई डैम बना है तापी पे, उसपे तापी के बगल वाला जो तापी से शायद 4-5 किलोमीटर पे जो सुनगढ़ टाउन है उसके आसपास के जो सुनगढ़ ब्लॉक है उसके गांव में पानी के लिए राइट कैनाल, लेफ्ट कैनाल जो बोलते हैं, लेफ्ट कैनाल अभी स्टार्ट है, राइट कैनाल नहीं हुआ। तो उसमें बोला गया था कि राइट कैनाल से जो भी आसपास के विलेजेस है उसको पानी दिया जाएगा 2007 में। आप ये एकदम फैक्ट है, मैं ये बोल रहा हूँ कि गुजरात हाईकोर्ट ने बोला था कि तुरंत ही उकाई का राइट कैनाल शुरू करके आसपास के गांवों को इरिगेशन का पानी दिया जाए। अभी तक 2007 में ये कोर्ट का ऑर्डर भी उन लोगों ने माना नहीं है। ये ड्रिंकिंग वाटर की बात है, पार तापी नर्मदा लिंक की आप देख लीजिए, ये डेटा उन लोगों के डीपीआर रिपोर्ट्स में है। जहां से पानी लेके जाने वाले हैं उसको कितना मिल रहा है पानी, और जहां लेके जाने वाले हैं उसको कितना मिल रहा है पानी, आप देख सकते हो। तो ये बहुत ही सारी असमानता है कि ट्राइबल लोगों के साथ, कि आप ट्राइबल का पानी लेके जा रहे हो लेकिन ट्राइबल को कुछ मिल नहीं रहा। ये तो रिपोर्ट्स में है, लेकिन मैं 100% बोल रहा हूँ कि आज भी उकाई का पानी नहीं मिल रहा। 70 साल हो गए उकाई डैम जो बना है तापी पे, उस पर 70 साल हो गए, उसमें पानी नहीं मिला है। तो आज जो रिवर लिंक बनेगा उसका ये 34,000 हेक्टर की जो बात है वो मुझे नहीं लगता है कि ये हो पाएगा। तो ये बहुत सारी गड़बड़े दिखाकर हम लोगों को विकास के नाम पे ये बता रहे कि हम लोग ये करेंगे वो करेंगे। ठीक है, मैंने जो आपको नेक्स्ट स्लाइड ले लीजिए विशाल। हाँ ठीक है, अभी 2015 वाला जो डीपीआर है उनका, उसमें ये लोग बता रहे हैं कि 27,370 के करीब फैमिलीज उसमें जाएगी। यहाँ पे दिखा रहे हैं 25,009। तो
मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि पहले जो रिपोर्ट था डीपीआर में उसमें ज्यादा फैमिली थो, आप वहां तो कुछ हुआ नहीं है ऐसा कि वहां से चले जाइए, यूक्रेन या रशिया का युद्ध तो हुआ नहीं है वहां पे कि बमबारी हुआ या टांग से लोग चले गए, तो ऐसा कुछ हुआ नहीं है। तो दो डीपीआर रिपोर्ट्स में ये गड़बड़ इतनी ज्यादा क्यों हो गए कि फैमिली उन लोगों ने ज्यादा क्यों कम कर दिए, कि उन लोगों के पास वो लोग दिखाना चाहते हैं कि रिवर लिंक प्रोजेक्ट्स छे वो प्रोजेक्ट होने से लोगों को फायदा है नुकसान कम है वो दिखाना चाहते हैं, इसीलिए उन लोगों ने ये प्रोजेक्ट अपने रिपोर्ट्स में बहुत सारे डेटा कम करके उन लोगों ने दिखाया है कि हम लोग ये चाहते हैं कि 61 विलेजेस इफेक्टेड है लेकिन उसी में एक ही विलेज जा रहा है, ऐसा करके लोगों को बता रहे कि आपका फायदा ज्यादा है, हम लोग इरिगेशन के लिए आपको पानी देंगे। ये आप लोग जानते हैं कि आप लोग डांग में इरिगेशन कैसे करेंगे, सबसे बड़ा सवाल ये है डांग से पानी लेके जाने वाले, डांग पूरा हिली एरिया में बसा हुआ, वहां मॉनसून के सिवाय उसकी दूसरी कोई खेती हो ही नहीं है, तो फिर आप लोग वहाँ इरिगेशन का हम लोग ये करेंगे वो आप लोग बोल ही कैसे सकते हो। और ये प्रोजेक्ट का मुझे नहीं लगता कि ये प्रोजेक्ट से किसी ट्राइबल का कुछ भला होने वाला है, क्योंकि अलग अलग जैसे मैंने पहले बताया कि पूरे देश में जितने जितने भी डैम हुए हैं वहाँ करीबन 60-65% आदिवासी ही विस्थापित हुए हैं, तो बहुत ज्यादा लोग अभी उसमें लड़ाई में शामिल हो गए हैं कि हम लोगों को ये अभी नहीं चाहिए डैम, ऐसा करके अभी बहुत सारी जगह पे रैली धरना प्रदर्शन हो रहा है, और बड़ा ये कार्यक्रम अभी गांधीनगर में भी हुआ, अहमदाबाद गांधीनगर में गुजरात के कैपिटल सिटीज में, तो लोग अभी मूवमेंट में आ रहे हैं और हमको ये नहीं चाहिए। और साइंटिफिकली भी ये प्रोजेक्ट सक्सेस नहीं है पूरी दुनिया में, लोग भी ऐसा बोल रहे हैं कि रिवर लिंक कोई सजेशन नहीं है पानी के लिए। हाँ हम लोग जानते हैं कि पानी सबको चाहिए, पानी के बिना जीवन हमारा नहीं चल सकता है, लेकिन किसी को इसका यही ये नहीं है कि जहाँ पानी है। अभी आप लोग अप्रैल मई में जहाँ ये जो डैम्स बन रहे छह नदियों पे मेन, आपको मैंने जो झांखरी अंबिका पूर्णा जो नदी उसका नाम तो उन लोगों ने डैम्स में लिए नहीं है, उसमें भी डैम तो बनने वाले हैं, ये गुजरात गवर्नमेंट उसको फंडिंग करेगा उसके बजट से होगा, ये तो कंपलसरी है क्योंकि वो नदी बीच से जाती है, तो नीचे जितने भी लोग आएंगे गांव आएंगे पूरा का पूरा ये तो खत्म होने वाला है। मेन जहां से नदी अभी आप अप्रैल मई में आओगे डांग में जो भी नदी है अभी पार तापी जो तापी को छोड़ के पार जो पेखड़ डैम बनने वाला है ऊपर, तो उसी नदियों में पानी अप्रैल मई में नहीं होगा। अभी आप धर्मपुर में जो पेखड़ डैम बनने वाला है उसके आसपास के गांवों में पीने की दिक्कत खड़ी हो रही है हर साल अप्रैल मई जून तक, और डांग से एरिया तो आप लोग वही पानी पीने के लिए नहीं मिल रहा है, तो आप लोग ये पानी कहाँ से लेके क्या करोगे, कैसे किस तरह से लेके जाओगे, वो पूरा डिजाइन ही गलत है। तो मुझे लग रहा है कि इस प्रोजेक्ट को गवर्नमेंट को दूसरी तरह से सोचना चाहिए कि हम लोग सौराष्ट्र और कच्छ में कैसे पानी ये कर सके। अगर आप लोग नर्मदा के नाल में पानी डालोगे, अभी हम लोगों ने देखा है कि 500 मीटर के आसपास की कैनल ज्यादा बड़ी अभी नर्मदा कैनाल जो बनी है वो है 500 मीटर से ज्यादा चौड़ी है। अगर आप लोग ये छह नदियों को जोड़ के छह डैमों का पानी नर्मदा कैनाल में डालोगे और सौराष्ट्र रीजन में डालने की बात कर रहे हो, तो अभी तो पूरी कैनाल भर के पानी जा रहा है, दूसरा पानी डालोगे कहाँ और कैसे लेके जाओगे सौराष्ट्र, वो एक क्वेश्चन है। और दूसरा क्वेश्चन ये है कि अगर मियां दाम करजोर तक ही ये कैनाल का आप लोगों ने बोला हुआ है कि तो दहेज आप लोग जानते हैं भरूच दहेज जो इंडस्ट्री एरिया है पूरा का पूरा वहां पाइपलाइन अभी बिछना शुरू हुआ है नर्मदा से करजण से होकर,
पूरा का पूरा पाइपलाइन बिछना शुरू हुआ है, दो दो तीन तीन फोर व्हीलर एक साथ पाइप में जाएगा, इतना बड़ी पाइप पानी के लिए वो लोग अभी भी। तो ये तो कंपलसरी हम लोगों को ऐसा लग रहा है कि पानी तो लोगों के लिए नहीं है, सिर्फ इंडस्ट्री के लिए ही अभी है। यहाँ एक बीच में आप लोगों को सुना होगा कि कुछ न्यूज पेपर सोशल मीडिया में आपने देखा होगा कि उकाई डैम के पास वेदांता कंपनी, दुनिया का सबसे बड़ा स्मेल्टिंग प्लांट यानी जिंक बनाने का प्लांट यहाँ कापी डिस्ट्रिक्ट में डालने वाला है, ऐसा उसका हेयरिंग जो हुआ हम लोगों ने होने नहीं दिया। उसका सबसे बड़ा यहाँ कापी में कंपनी वेदांता कंपनी को आने का रीजन यही था कि उसको सबसे ज्यादा पानी चाहिए, पर डे 4.5 करोड़ लीटर पर डे पानी उसको चाहिए। वो पानी कहाँ से आएगा? उकाई डैम से तो आने वाला नहीं, तो ये रिवर लिंक से ही आएगा। तो हम लोगों को ये पक्का यकीन है कि रिवर लिंक प्रोजेक्ट लोगों के भलाई के लिए है ही नहीं, वो सिर्फ और सिर्फ इंडस्ट्री के लिए ही है। और इंडस्ट्री को देख के लोगों को उजाड़ने की बात ये रिवर लिंक प्रोजेक्ट में है, उससे दूसरा कुछ भी नहीं है ऐसा मुझे लग रहा है। तो रिवर लिंक के बारे में जितना हो सके मैंने अपनी बात बताने की कोशिश किया है, अगर जो भी क्वेश्चन होगा या आगे का कुछ होगा तो हम लोग जरूर बताने की मैं कोशिश करूंगा कि आपका जो भी क्वेश्चन होगा, बहुत सारी बातें हम लोग कर सकते हैं, लेकिन जो भी मेन मेन जो बातें थी रिवर लिंक की वो मैंने बताने की कोशिश किया है। अगर कोई भी क्वेश्चन हो या ज्यादा जानकारी चाहिए आपको तो मैं दे सकता हूँ, जब भी विशाल आप लोग क्वेश्चन सेशन जब भी होगा आपका तो आप हम लोग कर सकते हो। बहुत बहुत शुक्रिया लाल सिंह जी, आपसे आज हमें मालूम हुआ कि कितना प्रॉब्लम है तापी नदी के बारे में गुजरात में, जब रिवर लिंकिंग होगा आगे जाकर। तो जो क्वेश्चन आंसर है हमारे आज के दूसरे वक्ता है, हम उनका वक्तव्य सुनते हैं, बाद में हम क्वेश्चन आंसर लेते हैं, तब तक आप जुड़े रहिएगा, ये रिक्वेस्ट है। ठीक ठीक। मैं आज के हमारे दूसरे वक्ता है राजेंद्र गाड़ेकर जी, मैं उनको आमंत्रित करता हूँ। वो महाराष्ट्र के बुलढाणा डिस्ट्रिक्ट से, और उन्होंने आज तक जो विशाल सर आपला आवाज नाही येत आहे। आता येतोय आवाज? हो सर हो। ओके, तो महाराष्ट्र के बुलढाणा डिस्ट्रिक्ट से मेहकर करके गांव है, वहां से वो है, वहां पर उन्होंने जो भी है पानी यूज सोसाइटी पेन टाकली करके है, वहां पर उन्होंने बहुत बढ़िया काम किया है। मैं ज्यादा समय नहीं लेते हुए उनको आमंत्रित करता हूँ कि वो अपनी बात रखे। राजेंद्र सर जी आप अनम्यूट कीजिए और वीडियो भी ऑन कीजिए आप। राजेंद्र सर सर तुम्ही म्यूट वर आहात, अनम्यूट करा, अनम्यूट राजेंद्र सर। आता येतोय आवाज? हो येतोय येतोय। अच्छा, मला मराठी मधूनच बोलावे लागणार। हो ठीक आहे ठीक आहे, मी सांगतो जर हिंदीत काय जे ट्रान्सलेशन करायचं असेल ते प्रयत्न करतो। अच्छा, माझा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेनटाकळी प्रकल्प, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा,
हा जो पेंटाकळी धरण या मेखर तालुक्यामध्ये झालेला आहे तर त्याच्यामध्ये मुख्यतः हे जे धरण आहे हे गोदावरी खोऱ्यामध्ये झालेलं आहे धरण म्हणजे पेनटाकळी पैनगंगा नदीवर हे धरण झालेलं आहे आणि गोदावरी खोऱ्यामध्ये ही पैनगंगा नदी परंतु याचा जो कालवा आहे हा तापी खोऱ्यामध्ये गेलेला आहे आणि त्या कालव्यावर एकूण 5,500 हेक्टर सिंचन आहे आणि या पेनटाकळी प्रकल्पाच्या खाली साखळी पद्धतीने 6 कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर 5,309 हेक्टर सिंचन आहे असं एकूण प्रकल्पाची जी सिंचन क्षमता आहे किंवा पाण्याचं जे स्टोरेज कॅपॅसिटी आहे ते 69 दलगमी त्याच्यामध्ये पाण्याची साठवण आहे त्याच्यापैकी 7.5 दलगमी हा मृत साठा आहे आणि त्यापैकी उर्वरित 60 ते 62 दलगमी हा सिंचनासाठी पाणी त्याच्यामधून सिंचन करण्यासाठी एकूण 14,232 हेक्टर या प्रकल्पावर एकूण क्षेत्र आहे त्यापैकी सिंचन करण्यायोग्य म्हणजे पाणी देण्यायोग्य जे क्षेत्र आहे ते 10,000 हेक्टर सिंचन आहे म्हणून याला मोठा प्रकल्प आहे हा आणि अशा याच्यामध्ये याच्यावर 38 पाणी वापर संस्था मी स्थापन केलेल्या आहेत आणि त्या 38 पाणी वापर संस्थेचं फेडरेशन म्हणजे पाणी वापर संस्थांचा महासंघ मी 2005 स्थापन केलेला आहे आणि 2005 पासून तर आजपर्यंत या महासंघाच्या माध्यमातूनच या ठिकाणी सिंचन केल्या जात. आवाज येतो ना? हॅलो, आवाज येतो ना? आवाज याच्यावर जसा या सिंचन क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचा असा 2005 कायदा या ठिकाणी स्थापन झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या आणि त्या हॅलो 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 सर आवाज येतोय सर तुमचा येतोय बोला तुम्ही तुम्ही बोला राजेंद्रजी बोला आवाज येत राहत 2005 कायद्यानुसार याच्यामध्ये पाणी वापर संस्था शिवाय म्हणजे इंडिव्हिज्युअल पाणी नाही तर असा जो कायदा पास झालेला आहे की त्या कायद्यामध्ये एकूण 24 तरतुदी देण्यात आलेल्या आहे आणि पाणी वापर संस्था स्थापन करण्याचं महत्व म्हणजे एवढाच विषय आहे की शासनाचं जे धोरण आहे आता की आपण आम्ही धरणं बांधून दिले आता त्याच्यावर लोकसहभागामधून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्या पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे या ठिकाणी करावं जेणेकरून उदाहरणार्थ एखाद्या वेळेस एखादी गाडी असेल जी आपण ज्याला आपण प्रवासासाठी समजा एखादा वाहन असेल जीप गाडी तर त्या गाडीला जर जो वाहन वाहक आहे तोच जर मालक असला तर त्या अतिशय गाडीची चांगली निगा घेतल्या जातो त्या गाडीची काय लोन वगैरे घेतलं असेल तर ते वेळेवर फेडल्या जातं त्याप्रमाणेच ती गाडी चांगली राहील तसं सिंचनासाठी अतिशय कमी पाण्यामध्ये चांगलं या ठिकाणी सिंचन व्हावं यामुळे याच्यावर ज्या पाणी वापर संस्था या ठिकाणी स्थापन झालेल्या आहे त्याला त्या 2005 कायद्यामध्ये त्या 24 तरतुदी दिलेल्या आहेत तर अतिशय शेतकऱ्यासाठी ह्या पाणी वापर संस्था किंवा ह्या हा कायदा या ठिकाणी करण्यात आलेला तर या प्रमुख याच्यामध्ये पाणी वापर संस्थाचं जे महत्व आहे की उद्या जर हे पाणी वापर संस्था आपण चालवल्या नाही आणि शेतकऱ्याला जर ते पाण्याचं वेळेवर मिळालं नाही तर उद्या काय होईल या पाणी वापर संस्थावर पाणी वापर संस्था शेतकरी चालू शकत नाही असा ठपका याच्यावर ठेवला जाईल आणि जो शासनाचा आता किंवा अधिकाऱ्याचा जो मूळ उद्देश आहे त्याच्यामध्ये की याचा एखादा कॉन्ट्रॅक्ट टाटा बिर्ला रिलायन्स सारख्या कंपन्याला द्यायचं आणि हे धरण त्यांना ते विकून टाकायचं मग अशा याच्यात जे शेतकऱ्याचं हित आहे ते जोपासले जाणार नाही शेतकऱ्याकडून मनमानी पद्धतीनं त्याची लूट होऊन त्याच्याकडून पाणीपट्टी या ठिकाणी वसूल केल्या जाईल आणि यामुळे हे आज जो शेतकरी या धरणाचा मालक आहे ते या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून त्याला जे अधिकार देण्यात आलेले आहे त्या अधिकाराचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे आणि ह्या पाणी वापर संस्था उभ्या किंवा सक्षमीकरण कसं होईल त्याचं तर ह्या चालवल्या गेल्या पाहिजे तर हे जे या पाणी वापर संस्थेचं महत्व आहे आणि त्यासाठी ज्या 2005 कायद्यामध्ये 24 एकूण तरतुदी देण्यात आले तर त्याच्या ज्या महत्वाच्या काही 10 ते 11 तरतुदी ज्या आहेत की ज्याने शेतकऱ्याला कसं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे तर त्याचा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. पहिला एक तरतूद आहे की पाणी वापर संस्थेच्या लाभ क्षेत्राचा आराखडा निश्चित करणे किंवा त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर त्या पाणी वापर संस्थेला आपला लाभ क्षेत्र निश्चित करण्याचा या ठिकाणी या कायद्यामध्ये अधिकार दिलेला आहे आणि पाणी वापर संस्थाची जी नोंदणी आहे
ती आता सहकार खात्याकडे नसून म्हणजे जिल्हा निबंधकाकडे नसून आता ही कार्यकारी अभियंता जलसंपदा विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहेत यांच्याकडे आता पाणी वापर संस्थाची नोंदणी या 2005 कायद्यानुसार होणार आहे. या कायद्यामध्ये तिसरा महत्वाचा विषय आहे की पाणी आता पाणी जो इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला वैयक्तिकरित्या पाणी मिळणार नाही तर त्याला पाणी वापर संस्थेचं सभासद होऊनच पाणी घ्यावं लागेल आणि हा सगळ्यात महत्वाचं आहे. आणि संस्थेचे जे आहे की बा याच्यामध्ये जो कालावधी दिलेला आहे की जसं आपण 5 लोक प्रतिनिधी 5 त्यांचा कालावधी 5 असतो तर तसा आता या पाणी वापर संस्थांना 6 या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे आणि तो टेल मिडल आणि हेड अशा 3 टप्प्यामध्ये किंवा हेडला त्याच्या 2 मिडियमला 2 आणि टेलला 2 असं त्या संस्थाचा अध्यक्ष या ठिकाणी निवडला जाऊ शकतो आणि विशेष करून महिलांना सुद्धा या ठिकाणी या संस्थाचा अध्यक्ष होता येते. आणि ह्या अशा अनेक अशा तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत की त्याच्यामध्ये एक पीक पेरणीचं जे स्वातंत्र्य हे शेतकऱ्याला देण्यात आलेलं म्हणजे उपलब्ध पाण्या जे आपल्याला जाहीर प्रकटनाद्वारे पाणी दिल्या जाते की आपल्या धरणामध्ये पिण्याचं पाणी सोडून बाष्पीभवन वगळून सिंचनासाठी जे पाणी या ठिकाणी दिल्या जाते त्यामधून आपल्याला किती पाळ्या त्याच्यामध्ये होऊ शकतात आणि त्या पाळ्यावर समजा उदाहरणार्थ 4 पाणी जर दिल्या जाऊ असतील पाणी पाळे होत असतील तर मग 4 पाण्याच्या पाळ्यावरच आपल्याला कोणतं पीक पेरायचं हे स्वातंत्र्य शेतकऱ्याला दिलेलं. उदाहरणार्थ 2 पाण्याच्या पाळ्या जर आपल्याला त्या पाण्यामधून होत असतील तर 2 पाण्यावर जे पिकं येतील ते शेतकऱ्यानं त्या ठिकाणी ते पेरावं म्हणजे पीक पेरणीचं स्वातंत्र्य हे शेतकऱ्याला या कायद्यानुसार देण्यात आलेलं आहे. आणि पाणीपट्टी वसुली करण्याचे सुद्धा अधिकार या पाणी वापर संस्थांना या ठिकाणी देण्यात आलेले आणि पुनर्वापर करण्याचा सुद्धा अधिकार या कायदे 2005 कायद्यानुसार या शेतकऱ्याला देण्यात आलेला आहे. पाणीपट्टीची थकबाकी वसुलीचा सुद्धा अधिकार या कायद्यानुसार या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून या अनुषंगाने या अतिशय छान या शेतकऱ्यासाठी किंवा सिंचन या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकसहभागामधून या ठिकाणी सिंचन करावं. आम्ही 2005 कायद्यानुसार या ठिकाणी मी 38 पाणी वापर संस्था आणि त्याचा महासंघ या ठिकाणी स्थापन केलेला आहे आणि तेव्हापासून मी या ठिकाणी सिंचन करतोय. तर याच्यामध्ये पाण्याच्या ज्या अडचणी आहेत किंवा जो आहे तो त्या महत्वाचा विषय असा आहे की या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी तर या ठिकाणी ज्या अडचणी आहे सर तुमचा आवाज या ठिकाणी सुधारणा हॅलो हा सर बोला आवाज गेला होता तुमचा आता येतो आता आवाज येतो ना हो हो आता रे याच्यामध्ये निर्माण करण्यासाठी या ठिकाणी अडचणी आहे मात करून सुद्धा आपण या क्षेत्रामध्ये वेळेवर पाणी देणं त्याचं उत्पन्न वाढवणं ह्या संस्थाच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकतो. 2005 हा क्रांतिकारी कायदा मंजूर कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्ययंत्रणा व त्यामध्ये येणाऱ्या अडचणीबाबत कोणत्याही प्रकार या कायद्यामध्ये करण्यात आलेली नाही ही नाही. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन धड शासनाकडेही नाही अशी विचित्र स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आणि फायदा नेहमीप्रमाणे धनदांडगे आहेत आणि त्याचा त्यामुळे या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. ही स्थिती आता अत्यंत स्फोटक झालेली आहे परंतु यावर कुठेही त्यामुळे या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या पाणी वापर संस्थांची स्थिती झालेली आहे व त्याचे या ठिकाणी ढासळले आले व त्यातून अंग काढून घेण्याची मानसिक मध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कायद्याच्या नुसार याच्यामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या कायद्या आवश्यक आहेत की जेणेकरून जर पाणी वापर संस्था झाल्या असतील तर त्या टिकवण्याची जबाबदारी आता पाणी वापर संस्थाच्या तशीच त्यावर त्या प्रकल्पीय ठिकाणी
ह्या पाणीवापर संस्था ज्या स्थापन झाल्या असतील झाल्या पाहिजे, त्यांच्या येणाऱ्या अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवल्या गेल्या. याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं असं की जसं संस्थाची थकबाकी, हे शेतकरी वेळेवर लहान शेतकरी याचे पाणीचे पैसे भरतो आणि म्हणून पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांनी की पाणीपट्टी कोणी शेतकरी भरत नसेल तर त्याचं नाव जर संबंधित अधिक प्रकल्पीय अधिकाऱ्याकडे किंवा कार्यकारी अभियंत्याकडे जर कळवलं पाणी वापर संस्थाने तर त्याच्यावरती 7 दिवसाच्या त्या ठिकाणी कार्यवाही व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या वेळेस कनेक्शन, वीज कनेक्शन पाणी पुरवठा बंद करण्यासाठी जर पत्रानुसार कळवलेलं असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी थकीत पाणीपट्टी वसूल होण्यासाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी बंद केला पाहिजे. किंवा पाणी वापर संस्थेचं पाणी त्या अध्यक्षांच्या किंवा संचालकांच्या समोर कोणी चोरून नेत असेल तर त्या चोरी करणाऱ्या शेतकऱ्यावर कोणी असेल तो व्यक्ती तर त्या व्यक्तीवर या ठिकाणी FIR दाखल झाला पाहिजे. किंवा पाणीपट्टी जर 3 वर्षापेक्षा जास्त थकी ती जर संबंधित संस्थेने तलाठ्याकडे जर दिली तर त्या तलाठ्याने त्या 7-12 वर त्या पाणीपट्टीची नोंद घ्यावी, त्या शेतकऱ्याला त्या व्यक्तीला डिफॉल्टर या ठिकाणी घोषित करावं. किंवा लाभ क्षेत्रामध्ये कोणती NOC त्याला त्या ठिकाणी मिळू नये, त्याला जसं आपण कर्ज पुरवठा म्हणतो आपण किंवा पीक कर्ज ज्याला म्हणतो आपण की हंगामी जे पीक कर्ज देतो आपण ते सुद्धा मिळता कामा नये, तरच या पाणी वापर संस्थाची या ठिकाणी वसुली होईल आणि येणाऱ्या वसुलीमधून परतावा त्या कालव्याची किंवा पाटसरीची दुरुस्ती त्याला या ठिकाणी करता येईल. मी तर त्याही पेक्षा यापुढे म्हणेल याच्यामध्ये पाणी वितरणामध्ये जसे अनेक तांत्रिक आता नवीन या बाबींचा समावेश व्हायला हवा त्याप्रमाणेच वसुलीसाठी सुद्धा जसं मोबाईलचं वाचर आहे की मोबाईलचं वाचर भरलं असेल मोजरचं ते 100 रुपये संपले आपलं बोलण्याचं तर आपलं ते मोबाईलचं वाचर आपल्याला नव्याने टाकावं लागते. तर चीनमध्ये आहे की पिण्याचं पाणी आणि सिंचनाचं पाणी हे या वाचर आपल्याला मोबाईलचं विकत घ्यावं लागते. तशा प्रकारची सुविधा तशा प्रकारची यंत्रणा चीनमध्ये कार्यान्वित केलेली आहे, तशी प्रकारची आपल्या भारतामध्ये हे का होत नाही यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा इतर सर्व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबीचा की जेणेकरून आमचं पाणी जेवढे पाण्याची पाणीपट्टीचे पैसे तुम्हाला 2 सीझनचे भरायचे तेवढे भरल्यानंतर किंवा पाणी हे मोजून दिले गेलं पाहिजे मीटर लावून आणि त्याचे पैसे भरल्यानंतरच त्याचा तो पाणी त्याला मोटर पंप चालला पाहिजे. पैसे संपलेत मोटर पंप बंद होईल म्हणजे ती पाणी वापर संस्थाच्या त्या शेतकऱ्याकडे थकीत बाकी राहणार नाही, ती वसुली पूर्णपणे पाणीपट्टी ही संबंधित पाणी वापर संस्थेकडे येईल आणि पाणी वापर संस्था ही शासनाला भरेल आणि शासनाला भरल्यानंतर पट्टी आहे त्या पाणीपट्टी ही शासनाकडे जाते म्हणजे जलसंपदा विभागाकडे. त्याच्यावर 20% लोकल टॅक्स आहे तो जिल्हा परिषदला जातो आणि त्या जिल्हा परिषद 20% लोकल टॅक्स मधून जो आपल्या ग्रामीण भागामध्ये जो दिवाबत्तीचा म्हणून ग्रामपंचायतला जो निधी मिळतो तो या पैशामधून मिळतो. म्हणजे शासनाचा महसूल ही पाणी वापर संस्था वेळेवर भरू शकेल आणि त्याच्या भरलेल्या पाणीपट्टीमधून परतावा तो परत मिळून ज्या आपल्या पाटसरे असतील त्या या ठिकाणी दुरुस्त केल्या जातील. म्हणून कायद्यामध्ये किंवा कायद्याची ज्या जर कायदा याच्यामध्ये झालेला आहे माझ्या माहिती होतं पण त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही आणि म्हणून अनेक महाराष्ट्रातल्या पाणी वापर संस्था स्थापन होऊन ते या ठिकाणी बंद पडलेले आहेत आणि म्हणून त्या पाणी वापर संस्था परत नव्याने त्या उभ्या राहाव्यात आणि ते उभ्या राहणे ही काळाची गरज आहे. नाही तर ह्या पाणी वापर संस्था जर बंद झाल्या तर पुढे भविष्यामध्ये या त्यांच्या संस्था चालू शकत नाही असा ठपका या पाणी वापर संस्थावर लागेल आणि भविष्यात आपण ह्या पाणी वापर संस्था ह्या कंपन्यांच्या हातामध्ये जातील आणि जसा भारत स्वातंत्र्यावेळेस जसं गुलामगिरीमध्ये होतो नंतर जसा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जसं या नागरिकांची भारतामध्ये ज्यांनी भारत स्वतंत्र करण्यासाठी आपलं बलिदान दिलं तर परत अशी नव्यानं आपण गुलामगिरीमध्ये या ठिकाणी जाऊ नये. जसा भारत स्वतंत्र त्या लोकांनी केला आपल्याला तर आता परत आपण गुलामगिरीमध्ये जायचं का की या पाणी वापर संस्था या ठिकाणी स्थापन करून त्या चांगल्या पद्धतीने चालून शेतकऱ्याला आपण कसं वेळेवर पाणी देऊ शकू हा प्रयत्न आपण सर्वांनी या ठिकाणी केला पाहिजे आणि ही लोक चळवळ पाणी वापर संस्थाची आपण उभी केली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण या शेतकऱ्याला वेळेवर पाणी दिलं पाहिजे. कारण ही पाणी वापर संस्था किंवा आपण ज्याला म्हणतो पाणी हे जल आहे तो कल आहे
आणि पाणी पाणी जर हे पाणी एक जीवन आहे आणि ते आर्थिक उत्पादकतेचं आणि उत्पन्नाचं ते साधन आहे आणि म्हणून या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून जर या शेतकऱ्याला जर वेळेवर पाणी मिळालं तर या ठिकाणी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण या ठिकाणी पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी म्हणून पाहू शकतो. कारण सर्वजण शेतकऱ्यांना त्याचं शोषण केलं जातं आणि म्हणून त्याचा आसू पुसण्याचं काम जर आपण या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून त्याच्या शेतापर्यंत पाणी आपण पोहोचवून त्याच्या चेहऱ्यावरचा आसू पाहणारे आपण लोक आहे. हजारो लोकांचे संसार या पाणी वापर संस्थावर या शेतकऱ्यांचं जीवन या ठिकाणी उभं आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्याचा हा जो गाडा आहे संसाराचा तो व्यवस्थित चालावा, त्याच्या शेतीला वेळेवर पाणी मिळावं आणि म्हणून जो कायदा या ठिकाणी 2005 चा कायदा केलेला आहे तिथे पाणी वापर संस्थाशिवाय त्या पाणी नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण एकत्रित येऊन त्या गावच्या लाभ त्या पाणी वापर संस्थाच्या लाभ पाणी आपल्याला वेळेवर सोडून घ्यायचं आहे, आपल्याला बैठका घ्यायच्या आहे, याच्यामध्ये जनजागृती करायची आहे आणि तेच काम मी या ठिकाणी गेल्या 21 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि म्हणूनच या पाणी वापर संस्थाच्या शेतकऱ्याला कोणी अधिकाऱ्याकडे जायचं काम नाही. मी पाणी वापर संस्थाचा अध्यक्ष महासंघाचा अध्यक्ष म्हणून मी अधिकाऱ्याला सांगतो की पाण्याचं याचे पूर्ण जे आहेत बैठका घेऊन आम्हाला कधी पाणी लागतं याच्या तारखा डिपार्टमेंटला करून ठरलेल्या तारखेच्या दिवशीच मी या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी मिळवून देतो आणि त्या या सिंचन क्षेत्रामध्ये आम्ही चांगलं काम केलं. शेतकऱ्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं, डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा मला या ठिकाणी चांगलं सहकार्य केलं, लोकप्रतिनिधींनी सुद्धा या ठिकाणी मला चांगलं सहकार्य केलं आणि म्हणूनच मी 21 वर्षापासून या पाणी वापर संस्था याच्यामध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी करू शकलो आणि म्हणून मला 2017-18 महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 5 लाखाच्या धनादेश आदेशासह मला पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. याचं अनुकरण इतरही प्रकल्पावर या ठिकाणी व्हावं आणि शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळवून देण्यासाठी आपण हा या प्रकल्पाचे आपण मालक व्हावं आणि आपण मालक होऊ शकतो हे माझ्या अनुभवामधून मी सांगू शकतो. मी जेव्हा पाणी सोडायचं मला जे उपलब्ध पाण्याचं जेवढं पाण्याचा कोठा दिलेला आहे ते पाणी घेण्याचा संपूर्ण अधिकार ते पाणी सोडण्याचा मला आहे. मला जशी जशी शेतकऱ्याची मागणी या ठिकाणी येते त्याच दिवशी मी त्याप्रमाणे पाण्याचा या ठिकाणी सोडा लागतो. शेवटच्या टेलपर्यंत पाणी सोडल्यानंतर पाणी केव्हा बंद करायचं हे मी या ठिकाणी प्रकल्प महासंघाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी ठरवतो. या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्याला जेवढे अधिकार आहेत तेवढेच पाणी वापर संस्थाचा महासंघ म्हणून या ठिकाणी मला सुद्धा ते अधिकार प्राप्त झाले आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की आपले महाराष्ट्र असेल का गुजरात असेल का आपल्या शेजारचा मध्य प्रदेश असेल याच ठिकाणी सुद्धा जे काही आपले प्रकल्प झाले असतील त्या प्रकल्पावर अशा पाणी वापर संस्था या ठिकाणी स्थापन कराव्यात आणि त्या अतिशय चांगल्या प्रभावीपणे या ठिकाणी चांगलं काम या ठिकाणी करू शकतो आणि यामध्ये महिलांचा जास्तीत जास्त सहभाग आपण या ठिकाणी जर घेतला आणि महिला सुद्धा अतिशय काटकसरीने घरामध्ये सुद्धा पाण्याचा वापर चांगला करतात. महिलांना पाणी वाचवणे हे सगळ्या गोष्टी महिलांना माहीत आहे आणि आज आपण पूर्ण भारताचं जर आपण चित्र बघितलं तर आज एकूण जी लोकसंख्या असेल त्याच्यापैकी 80% लोक की शेतीचा जो विषय तो भाग जो काय असेल ते सगळं घर चालवणं शेती चालवणं ह्या 80% महिला काम करून राहिल्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये पहा तुम्ही महिलांची कामगिरी अतिशय चांगली आहे आणि महिला ह्या संगोपनाचं काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी करू शकतात हा आम्ही आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहून बचत गट असेल काय कोणत्या क्षेत्रामध्ये जर महिला काम करत असेल तर त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम महिलाचं या ठिकाणी देते आणि 20% पुरुष फक्त शेतीमध्ये काम करतात किंवा इतर क्षेत्रामध्ये 20% पुरुष काम करतात. परंतु आज पूर्ण पूर्ण देशामध्ये आपल्या भारतामध्ये 80% महिला ह्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी ह्या 80% महिला सांभाळतात आणि सर्व क्षेत्रामध्ये अतिशय प्रभावी कामगिरी महिला या ठिकाणी करतात. म्हणून आज रोजी या क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग आपण घेणे अतिशय महत्वाचं आहे आणि महिला सुद्धा पाणी बचतीचं किंवा पाणी शेतकऱ्यांना वेळेवर पोहोचवण्यासाठी या क्षेत्रामध्ये चांगलं कामगिरी करू शकता. कारण आपण बचत गट स्थापन केलेले आहे त्या बचत गटाला बँका कर्ज देतात, एकही महिला त्यामध्ये थकित राहत नाही, त्या प्रत्येकी जे महिला संघटन होऊन एखाद्याचा हप्ता सगळे मिळून भरतात पण ते तो बचत गटाचा हप्ता या ठिकाणी थकित राहू देत नाही
आणि तो मिळालेले बचत गटाचे पैसे आपल्या संसारासाठी किंवा उत्पन्नाच्या बाबी या ठिकाणी उत्पन्न वाढवण्यासाठी या ठिकाणी त्या महिला करतात. आणि त्याचप्रमाणे जर या महिलांचा सहभाग आपण जर या पाणी वापर संस्थांमध्ये जर आपण घेऊ शकलो आणि त्या माध्यमातून जर आपण याच्यामध्ये चांगली काम करू शकलो तर अतिशय चांगलं काम या ठिकाणी या पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ शकते. आणि मला जे सांगायचं होतं ते मला ते जे सांगता आलं ते मी आपणास सांगितलं. आपल्याला मला जर काही प्रश्न पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून जर विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. मला या ठिकाणी या विषयावर माझं मनोगत मांडण्याची मला आपण जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. मैं एक जितना पॉसिबल होगा वो हिंदी में बताने की कोशिश करता हूँ जो गुजरात से हमारे साथ साथी जुड़े उनको. तो ये गाडेकर सर जो है बुल्ढाणा डिस्ट्रिक्ट से और इन्होंने जो अभी सब्जेक्ट रखा है वो है जो भी वाटर यूज ऑर्गेनाइजेशन वाटर यूज ऑर्गेनाइजेशन है उसके बारे में वो काम करते हैं. उन्होंने आज तक 38 वाटर यूज ऑर्गेनाइजेशन से मिलाकर एक फेडरेशन किया है महाराष्ट्र में और उसको वो चलाते हैं. और उनका जो काम है तो इतना बड़ी है और उन्होंने वहां पर एक सिस्टम चलाया कि वो सिस्टम से जो भी है हर किसान वो मालिक बन गया है. जैसे उन्होंने एक एग्जांपल दिया गाड़ी का. अगर गाड़ी का मालिक ही गाड़ी चलाता है तो गाड़ी मेंटेन रहती है. वैसे ही ये सारे जो वाटर यूज ऑर्गेनाइजेशन है उनके जो मालिक है अगर किसान ही हो गए तो उनका ऑर्गेनाइजेशन और पानी दोनों का केयर करेंगे. ऐसे उन्होंने रखा. और दूसरी बात उन्होंने कहा कि अगर ये पानी मीटर लगाकर किसानों को दिया जाएगा तो पानी की बचत भी होगी. और इंडिविजुअल पानी नहीं देने से क्या होगा कि जो भी है कॉमन यूज अगर ऑर्गेनाइजेशन बनाया है तो सबको इक्विटी से पानी मिलेगा. और दूसरी बात ये सारे ऑर्गेनाइजेशन में जो भी हमारे महिला है उनका परसेंटेज बहुत ज्यादा है. वो उनके जो सेल्फ हेल्प ग्रुप है उसके माध्यम से वो अपने खुद की भी केयर करते हैं. अपनी फैमिली को जो भी आर्थिक सहाय रहता है वो करने की कोशिश करते हैं. और इसके अलावा उन्हें 2015 का उनका जो सिस्टम है वाटर यूज ऑर्गेनाइजेशन का उसकी 17-18 का हाँ तो 2017-18 में उन्हें महाराष्ट्र गवर्नमेंट ने अवार्ड दिया जिसमें उन्हें 5 लाख रुपए इन कैश और सर्टिफिकेट मिला. ये सारा उनका जो एफर्ट है फ्रॉम लास्ट 10 to 15 years उसके वजह से उन्हें ये सब मिला. और उनका जो काम है वो पूरे किसानों के लिए किसानों के हित के लिए है. तो इतना सारा जितना मुझे ट्रांसलेट करते हैं मैंने उतनी कोशिश की है. तो मैं ये बात रख कर रुकता हूँ. और हमारा जो पद्धत है हम जब भी ये वेबिनार में आते हैं तापी नदी के तो हम जितने भी पार्टिसिपेट है उनके क्वेश्चनरीज है वो हम आखिरी में लेते हैं. तो मैं मेरी बात यहाँ पर रोक कर जो भी हमारे साथ पार्टिसिपेट है उनसे रिक्वेस्ट करता हूँ कि दोनों वक्ताओं से वो जो भी है सवाल पूछ सकते हैं. भीला पाटिल सर नमस्कार. नमस्कार विशाल भाऊ. नमस्कार धन्यवाद. नमस्कार. गाणेकर साहेबांना सुरुवात केल्यानंतर लाल सिंग साहेबांकडे जायला ऍक्च्युली माझे प्रश्न म्हणजे पहिले तर गाणेकर साहेबांचं खूप अभिनंदन. सॉरी माझा आवाज येतो ना. गाणेकर साहेब तुमचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही जेवढ्या प्रमाणे 25-30 मिनिटं अगदी पोट तिरकी बोलले आणि तुमच्या बोलण्यावर ना किती काम केलंय त्या म्हणजे कितीतरी पट लक्षात आलं की किती मोठं काम तुम्ही केलेलं आहे. तुम्ही म्हटलं की तुमच्या काय पेन टाकडी मेकर पेन टाकडी प्रकल्प पाणी वापर संस्थांचा महासंघ. हो हो. तर मला तुम्हाला एक प्रश्न आहे. पहिले तुम्ही म्हटल्यानंतर महिलांचा सहभाग
एक खरा म्हणणं तुमचा, मी त्याच्याबद्दल माझ्याकडे पुस्तक आहे, पुस्तकाचा जोड एक संदर्भ देतो तुम्हाला मी. या पुस्तकाचे लेखक आहेत की वंदना शिवा, हु रिअली फीड द वर्ल्ड, इंग्लिश पुस्तक आहे. आणि त्याचे 118 पेजर म्हणतात त्या की मोस्ट फार्मर इन द वर्ल्ड आर वुमन अँड मोस्ट गर्ल आर फ्युचर फार्मर्स. तुमचा जो अनुभव आहे, यांना जवळ 21 इंटरनॅशनल अवॉर्ड भेटले लेखिका, त्यांचं म्हणणं आहे असं, तुम्ही जे म्हणतात एकदम सत्य की महिलांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. एकदम बरोबर आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. महिलाच खरी शेतकरी आहेत. आपण फक्त महिला शेतकरी आहे, महिलाच संगोपनाचं काम छान करू शकता. त्या बचत गटाच्या माध्यमातून शेळी पालन आणि गाई म्हशी वगैरे असतील, ते ह्या सगळ्या महिला आज रोजी महाराष्ट्रात चित्र असं आहे साहेब की 80% महिला या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊन राहिल्या आणि 20% लोक राहिले फक्त जगाला. खरोखर जगाचा पोशिंदा कोण आहे? आपण म्हणतो जगाचा पोशिंदा शेतकरी. ठीक आहे, शेतकरी महिला असू शकतात बिलकुल. महिला ही जननी आहे, जगत जननी म्हणतो आपण. पण या क्षेत्रामध्ये आज भारताची अशी स्थिती झालेली की जी मला मी प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास करणारा माणूस आहे, अशा याच्यामध्ये मला जे सांगायचं आहे की बा महिला ही घराचा कोणता असं कोण अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करू शकतो आणि पाण्याचा बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. अगदी 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 अगदी. माझा प्रश्न असा होता की तुम्ही म्हटलं की तुम्ही सर्व जबाबदारी तुम्हीच घेतात, मला सरकारी यंत्रणा आणि तुमचं म्हणजे समन्वय कसं? कारण की बघा, मी ऍक्च्युली मी बिलॉंग करतो म्हणजे उत्तर महाराष्ट्राला, म्हणजे धुळे आणि नंतर जळगावला, बरं का? तर आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये. असं कोणतंच मोठं चांगलं धरण नाही किंवा जे तापी धरण आहे ते पूर्ण त्याच्यावर गाड साचलेलं, ते पाणी सरोवर उकायला निघून जातं पाणी. तुमचा आणि सरकारी यंत्रणाचा समन्वय कसा होतो? म्हणजे आम्हाला जर असं काही काम करायचं असलं आमच्या भागामध्ये, आमच्याकडे धरणं भरलेले आज सुद्धा तशीच परिस्थिती आहे. यावर्षी एवढा पाऊस पडला की धरणं भरलेत पण चाऱ्याने आता पाणी घेऊन जायला शेतामध्ये. यासाठी सरकारशी म्हणजे काय त्यासाठी गव्हर्नमेंट साठी कसं बाबा त्यांचे समन्वय कसा करावा लागतो, आपल्या त्यासाठी काय प्रयत्न करा, शेतकऱ्यांचा ग्रुप कसा स्थापन करावा लागतो? हा, आता माझं म्हणणं आहे तुम्ही महत्वाचा प्रश्न मला विचारला की याच्यामध्ये समजा आता पाणी वापर संस्था आपल्या स्थापन झालेल्या आहेत की नाही? नाही. मग त्यासाठी आपण संबंधित प्रकल्पावर किती क्षेत्र आहे आणि त्यानुसार किती पाणी वापर संस्था आपल्याला स्थापन कराव्या लागतात. एखादं समजा तुमचं गाव आहे, समजा जे काय तुमचं गाव असेल, तर ते गावाचा लाभ क्षेत्रामध्ये किती गट आपल्या किती एकर जमिनीसाठी त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, म्हणजे लाभार्थी शेतकरी किती आहेत तुमचे? बरोबर. त्या लाभार्थी शेतकऱ्यातील शेतकऱ्यांना तुम्ही एका ठिकाणी बोलवा. जसं आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये मारुतीचा पार असतो किंवा शाळा असेल, तर अशा ठिकाणी आपण पहिली बैठक बोलवा त्यांची, की त्यांना हे सांगा की आपल्याला आता या धरणाचा 2005 कायद्यानुसार आपल्या शेतकऱ्याला ही संधी आलेली आहे की आपल्याला आता पाणी वापर संस्थाशिवाय पाणी भविष्यामध्ये मिळणार नाही. कारण कायदा एकदा झाला तर तो रद्द होत नाही, त्याच्यात बदल होईल, बदल होतील काही दुरुस्त्या, त्या आपण सुचवल्यात तर, नाही तर तसा तसाच राहील. बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पाणी वापर संस्था आपल्याला स्थापन करायचं आहे आणि म्हणून एक ठराव पास करा तिथे की अशा अशा त्या गावामधलं कुठलंही असेल एखाद्याचं देवाचं नाव असेल आपल्या एखाद्या, समजा आता माझी पहिली पाणी वापर संस्था मी शिवप्रभू पाणी वापर संस्था याच पद्धतीने स्थापन केली. ती एका कोप बंधाऱ्यावर आहे, मेकर सारंगपूर कोप बंधाऱ्यावर शिवप्रभू पाणी वापर सहकारी संस्था मी स्थापन केली. आता सहकार हा शब्द निघाला त्याच्यातून आता 2005 कायद्यानुसार. हा, तर मग मी एकत्र ती एक संस्था स्थापन केली आणि मग अशा पूर्ण संस्था माझ्या ज्या 38 पाणी वापर संस्था मी स्थापन केल्या आणि त्या पाणी वापर संस्थाच्या माध्यमातून 2005 कायद्यानुसार मी महासंघ स्थापन केला, म्हणजे उच्च स्तरीय संस्था त्याच्यावरची. तर मग आता ही पहिली एकदा जर तुम्ही एक संस्था तुम्ही स्थापन केली, पण आपण एका संस्थेवरच बोलू आता. तुमची संस्था आपण तुम्ही कार्यकारी अभियंत्याकडे त्याची नोंदणी करून घ्या, त्याच्यामध्ये 11 लोक या पाणी वापर संस्थाचे संचालक म्हणून काम पाहतील आणि त्यांना ते सगळे अधिकार द्या आणि कार्यकारी अभियंत्याकडे पहिल्यांदा त्याची नोंदणी करून घ्या आणि मग तुम्हाला तुमचं क्षेत्र किती व 350 क्षेत्र आहे असं समजा, मग 350 साठी ती संस्था स्थापन झाली असं समजूया आपण. मग त्याच्यानंतर अशा संस्था त्याच्यावर जे आहेत त्या सगळ्या स्थापन झालेल्या असतील असं गृहीत धरून आपण ज्यावेळेस धरणामध्ये चालू वर्षी आता येणारा 22-23 वर्ष आहे आणि त्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये
एक जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक होते त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी पिण्याचं पाणी किती आहे तुमच्या प्रत्येक तुमच्या धरणामध्ये पाणी किती आहे मग आता सिंचनासाठी उपलब्ध पाणी तुम्हाला 15 दलगमी पाणी आहे पूर्ण धरणाचं समजा तुमच्या तर 15 दलगमी पाण्यामधून समन्यायिक पद्धतीने पाण्याचं वाटप होईल तुमच्या कालव्याला किती आता एखाद्या तुमच्या कोपोबंदरे नसतील तिथे तर कालवा असेल समजा त्या प्रकल्पात आपण मग त्या कालव्याला 15 दलगमी पाणी आहे तर मग त्या प्रत्येक पाणी वापर संस्थाचा तो किती कोटा आहे हा आपण कळवायचा आणि त्या उपलब्ध पाण्यानुसार आपल्याला दोन पाणी मिळू शकतात त्याच्यामध्ये किंवा सुरुवातीला तुम्हाला त्या शासकीय अधिकाऱ्याचा एक शासकीय शाखे अभियंता हा तुमच्या पाणी वापर संस्थेचा सचिव म्हणून सुरुवातीला 3 वर्ष तुमचं काम पाहिजे तुम्हाला ते सगळं सहकार्य करेल आणि मग त्याच्या माध्यमातून उपलब्ध पाणी आपल्याला मिळालं त्याच्यामधून 4 पाण्याच्या पाळ्या होतात तर त्या सगळ्या आपल्या लाभार्थी शेतकऱ्याला त्यांची माहिती द्या की आपल्याला 4 पाण्याच्या पाळ्या मिळणार आहेत 4 पाण्यावर तुमचं जे पीक येईल ते आपण पीक पेरावं आणि मग पाण्याच्या पाळ्या शेतकऱ्याने आपण निश्चित करायच्या की बा आपल्याला ऑक्टोबर मध्ये पाणी 15 तारखेला आपण पाणी आपण सोडू मग 15 तारखेच्या अगोदर त्या शेतकऱ्यांनी 10 तारखेपासून 15 दिवस पेरणी करायची त्याला पाणी आवश्यक असेल तो त्याला उगवण क्षमता चांगली होण्यासाठी पाणी देईल त्याच्यावर आणि हा म्हणजे लाभार्थ्याला पाणी कधी येणार याची माहिती मिळेल आणि त्याच्यानंतर आपण एक नमुना सात म्हणतो आपण की शासनाने पाण्याचा मालक होण्यासाठी एक नमुना सातचा अर्ज दिलेला आहे त्या नमुना सात मध्ये आपल्या शेतकऱ्याचं नाव त्याच्यामध्ये गट नंबर कोणत्या पिकाला पाणी घ्यायचंय ते त्या पिकाचं नाव किती क्षेत्रासाठी पाणी घ्यायचंय ते क्षेत्र त्याच्यावर टाकायचं खाली स्वाक्षरी करायचं ही स्वाक्षरी केलेला तो पाणी मागणी अर्ज जर आपण भरून घेतला तेव्हा त्या शेतकऱ्याला त्या धरणातलं जेवढं पाणी शिल्लक असेल पाण्याचा कोठा त्याचा तो त्या पाण्याच्या कोठ्याचा मालक बनतो नियमानुसार आणि मग त्यानुसार आपण पाणी ज्यावेळेस आपण शेतकऱ्याला देतो आपला एका संस्थेचा एक कर्मचारी नेमा तुम्ही कमी पाण्यामध्ये किंवा कमी पैशामध्ये आणि त्याच्या माध्यमातून कोण पाणी घेतलं पाटकरी वगैरे असं त्याला पाटकरी रजिस्टर म्हणतो आपण त्या पाटकरी रजिस्टरवर त्या कर्मचाऱ्याने त्याच्यावर सह्या घ्यायच्या की बाबा मी या पिकासाठी पाणी घेतलं आणि क्रॉस सह्या घ्यायच्या संमत बाजूचा शेतकरी असेल त्याची सही याच्या क्षेत्रावर आणि याची सही त्याच्या क्षेत्रावर म्हणजे क्रॉस सह्या घ्यायच्या की जेणेकरून शेतकरी तो त्या पाणी वापर संस्थेला म्हणणार नाही की मी पाणी घेतलंच नाही असं म्हणणार नाही ते जे आपले हा विटनेस म्हणून आणि मग त्याच्यावर जेवढं क्षेत्र समजा त्याने 5 एकरासाठी पाणी घेतलं असेल तर त्या 5 एकराला पाण्याची पाणीपट्टी जे पाणी वापर संस्थेने आपण जे दर निश्चित केलेले आहेत तर ते दर निश्चित केल्याप्रमाणे त्याला पाण्याची आकारणी करायची आणि ती पाणीपट्टीचा जो सुरुवातीला समजा उदाहरणार्थ ती 500 रुपये हेक्टर असेल अग्रिम रक्कम म्हणून 200 रुपये त्या नमुना सात ज्यावेळेस अर्ज भरतो त्यावेळेस त्याला 200 रुपये घ्यायचे त्याला 200 रुपयाची अग्रिम पावती म्हणून त्याला ती त्या शेतकऱ्याला आपण द्यायची आणि अशी वसुली जी होईल ती आपल्या व्यवस्थापनासाठी ठेवायची काही 60% व्यवस्थापनासाठी ठेवा 40% ती शासनाकडे पाणीपट्टी भरा शासनाकडून तुम्हाला ती पावती मिळेल आणि जेवढे आपण समजा पाणीपट्टी पूर्ण जर शासनाकडे भरली समजा जर तुम्ही 5 लाख रुपये जर त्याच्यामध्ये जर भरले तर तुम्हाला 2.5 लाख रुपये शासन 50% त्या पाणी वापर संस्थेला परत करते पण त्या मिळालेल्या पैशामधून आपण पाटसरीचं दुरुस्तीचं काम या ठिकाणी करायचंय असा हा पाणी घेण्याचा हा क्रम आहे आणि त्यासाठी सगळं रेकॉर्ड करणं वगैरे तर माझ्या पेंटाकडे प्रकल्पावर 38 पाणी वापर संस्थाचं रेकॉर्ड मी केलेलं सिंचन याची माहिती मला डिपार्टमेंटकडे लाभ क्षेत्राचा नकाशा सुद्धा मागायचं काम नाही माझं डिव्हिजन सुद्धा माझ्या ऑफिसमध्येच तयार झालं आणि माझं वैशिष्ट्य माझं एक आहे शेतकऱ्याला वेळेवरच पाणी मिळत अगदी शेतकरी म्हणजे पाणी पाहिजे शेतकऱ्याला टाइमवरच पाणी पाहिजे ना हा अगदी बरोबर आहे त्याचं कसं एखाद्या वेळेस शेतकऱ्याचं एका पाण्यानं पीक जातं तर अशा पद्धतीने जर आपण सिंचन केलं तर फक्त नमुना सातचा जो विषय मी सांगितला तो एवढ्यासाठी सांगितलं की नमुना सात भरल्याशिवाय तुम्ही त्या धरणातल्या पाण्याचे मालक नाही होऊ शकत म्हणजे एक माझा पुढचा प्रश्न असा याला लागूनच आहे धरणाचं पाणी उपलब्ध आहे म्हणून तुम्ही पाणी संस्था तुम्ही स्थापन केली पण समजा माझ्या काय धरणाचा आता आमच्या परिस्थिती अशी गिरणा धरणाबद्दल बोलतोय मी आमच्या
खानदेश मधला चाळीसगाव जवळचं आमचं घर नाही ते आता पण 40-45 वर्षात फक्त 10-11 भरलेलं बरं का मग मला हा 10-11 वेळेस फक्त भरलेलं आहे आतापर्यंत फुल हा इतिहास आहे आणि फक्त गेल्या 3 वर्षापासून भरते पण मला समजून घ्या ती नदी जेव्हा वाहत जाते त्या नदीमध्ये पात्रामध्ये जर पाणी असेल तिथून जर मला पाणी उचलून 10-15-20 किलोमीटर घ्यायचं असेल आणि माझी संस्था ओपन करून असं मी त्याच्यात कसं करू शकतो का असं म्हणजे का तयारच पाणी पाहिजे का म्हणजे मी पाण्याची उपलब्ध नदीत घेऊन उचलू शकता का तिथून असं नदीमधलं सुद्धा घेऊ शकता उचलून तुम्ही त्यासाठी कार्यकारी अभिनेकडे अर्ज करा वाहतं पाणी म्हणतो आपण त्याला वाहतं पाणी बिलकुल विहीर खोदा मी 2018 आणि 2019 ला धरणामध्ये माझ्या पाणी नव्हतं परंतु खरीपामध्ये जे पावसाळ्यामध्ये जे पाणी वाहून जात होतं ते मी कोपोबंधारे माझे कोपोबंधारे आहेत त्याच्यावर माझं 5,500 हेक्टर सिंचन आहे त्यापैकी त्या 5,500 96% सिंचन मी मागच्या वर्षी केलं म्हणजे एकूण 5,309 हेक्टर सिंचन आहे पूर्ण प्रकल्प कोपोबंधाऱ्यावर म्हणजे माझ्या प्रकल्पावर तीन भागामध्ये सिंचन होतं कोपोबंधारे त्याच्यावर 5,309 हेक्टर कालव्यावर 5,500 हेक्टर आणि जलाशयामध्ये 2,000 हेक्टर कोपोबंधाऱ्यावर तर मी काय केलं साहेब वाहतं पाणी अडवलं कोपोबंधाऱ्यामध्ये आणि वाहतं पाण्यामधून मी लोकांना पाणी दिलं तर त्यामुळे सुद्धा माझं 2,000 हेक्टर सिंचन झालं तर तसं आपण वाहतं पाणी सुद्धा ते शासनाचं आहे नैसर्गिक पाणी जे आहे ते सुद्धा शासनाचं आहे त्याला जे दर लागत असेल ते दराचे पैसे भरण्यासाठी आम्ही तयार आहोत असंच तुम्ही संबंधित प्रकल्पीय कार्यकारी अभियंत्याकडे पत्र द्या आणि ते पाणी उचलून तुम्ही स्टॉक करू शकता काहीच अडचण नाही त्याच पद्धतीबद्दल बरं माझा पुढचा प्रश्न असा आहे सर अजून की त्यासाठी तुम्हाला साठवण तलाव एखादा करून ठेवा अगदी ना तेच म्हणतो मी पाणी उचलून एक तर नदीत आपण मोठे विहीर करतो सोबत साठवण तलाव पण करावं लागेल किंवा साठवण तलाव सामूहिक साठवण तयार करा आणि त्या तलावमधून तुम्ही शेतकऱ्याला पाणी देऊ शकता त्या संस्थेच्या माध्यमातून बरोबर आहे पुढचा प्रश्न असा तुम्ही म्हटलं की तुम्ही बोलता पहिला म्हटलं की तुमचा जरी गोदावरी खोऱ्याला जातं ते तुमचं पाण्याचं पाठाचं हे तापी खोऱ्यामध्ये जातं हे कसं म्हणजे काय म्हणजे मला कारण की आम्ही तापी खोऱ्याच्या लांब क्षेत्रात आम्हाला त्याचा काही लाभ होईल का बाबा माझ्या मुलाचा अर्थ आता विषय सांगतो मी तुम्हाला तापी खोऱ्याचं जे लाभ क्षेत्र आहे आमच्या मेखर तालुक्यामध्ये म्हणजे काय असते की आमची ही जी पैनगंगा नदी आहे ही गोदावरी खोऱ्यामध्ये आणि या गोदावरी खोऱ्याला लागूनच तापी खोरं लागतं म्हणजे गोदावरी खोऱ्याचं पाणी इकडे तिकडे इकडे माझं म्हणणे पूर्वेकडच्या समुद्रामध्ये जाऊन राहतो आणि तापी खोरं हे पश्चिमेकडे पाणी जातं हा तर माझ्या पेंटाकळी प्रकल्पाचा जो कालवा आहे त्याचा 11 किलोमीटर सोडल्यानंतर तापी खोऱ्यामध्ये 1 किलोमीटरचा बोगदा केला आणि बोगदा करून ते तापी खोऱ्यामध्ये त्याला डीप कट करून पाणी हे तापी खोऱ्यामध्ये नेलं कारण आणि तालुका मेखरच आहे परंतु खोरं तापी म्हणजे ते पाणी इकडे पश्चिमेकडे जातं तुमच्या तापी खोऱ्यामध्ये जातं आम्ही तापी खोऱ्याचे लाभ क्षेत्र ना आमचा आमचा फायदा लागतो तुमच्याकडनं आता विषय एवढा सांगतो तुम्हाला की आपण जे अगोदरचे सर आहे त्यांनी नदीजोड प्रकल्पाबद्दलची छान माहिती आपल्याला डॉक्युमेंट द्वारे आपल्याला खूप छान समजून सांगितले आता मी सुद्धा हा मी सुद्धा ते आहेत ना याच्यावर लालसिंग सर आहेत लालसिंग सर आहेत ना लालसिंग सरांना मी एक सांगू इच्छितो की मी 2 वर्षापासून आमच्या फक्त आता वैनगंगा जे नदीचं खोरं आहे त्या वैनगंगेचं पाणी आम्ही नळगंगेमध्ये आणण्यासाठी खासदाराच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून आम्ही नदीजोड प्रकल्प राबून राहिलो की वैनगंगेचं पाणी नळगंगेमध्ये आणायचं आणि त्याला 45 किलोमीटरचा पुन्हा एक कालवा करून पैनगंगा नदीमध्ये आणि खडकपूर्णामध्ये नदी आणायचं आणि ते परत नद्यानं पाणी परत वापस पूर्वेकडे घेऊन जायचं खूप खूप मोठं आम्ही आता मी आता लालसिंग सर माझा पुढचा प्रश्न लालसिंग सरांसाठी होता ऍक्च्युली ते लालसिंग सरांच्या सांगण्याप्रमाणे ते होईल नाही होईल पण आमचे प्रयत्न चालू आहेत त्याचा फायदा किती होईल लालसिंग सरांनी लालसिंग सर आप हो ना लालसिंग माझा पण प्रश्न त्यांच्यासाठी आता पुढचा की जे पूर्व वाहिनी आहेत आमच्या पश्चिम वाहिनी आहे नद्या जे सह्याद्रीमध्ये पाणी म्हटलं नार पार लालसिंग सर बोलले हॅलो हा आपके लिए सवाल आहे उनका लालसिंग साहेब हॅलो जी नमस्कार बोले बोले नमस्कार आपने बहुत ही उपयुक्त एकदम
फैक्ट एंड फिगर्स, सही फैक्ट एंड फिगर्स में पूरा विस्तृत नार पार नर्मदा जो भी आपने बताया, आवाज आ रहा मेरा? हाँ ये तो नित्य आ रहा है। क्या सर, हम एक्चुअली हम लोग भी तापी के खोरे से हम लोग है, तापी गिरना। आपने जो नार पार नर्मदा का जो बताया अभी, आपने जो बताया कि वो एक्चुअली अपने भाई उससे जो लोगों का जो नुकसान होने वाला है, उसके साथ ही साथ हमारा महाराष्ट्र का जो मतलब खानदेश रीजन बोलते हैं, नॉर्थ महाराष्ट्र रीजन बोलते हैं, उसी का भी बहुत ही नुकसान होने वाला। वो ऐसा कि अगर हमारा इधर का पानी उधर लेके जाएंगे, और हमें एक्चुअली हम लाभार्थी है उनके, हमारे एरिया में भी पानी नहीं है। आपने जो ग्राफ के मुद्दा इसे बताया, पूरा ग्राफ दिखाया है, ये नार पार ओ तापी को क्रॉस कर जाता है, नर्मदा को क्रॉस कर जाता है, कच्छ में जा रहा है। तो आपने इसे, आपके पास में इसका कोई डॉक्यूमेंट भी है क्या, डिटेल्स डॉक्यूमेंट? अभी जो पार्लियामेंट में जो हुआ इसका कोई डॉक्यूमेंट आपके पास अवेलेबल है क्या? हमारे पास अभी नहीं है, और आपने बहुत सारा उसका गवर्नमेंट का जो रिपोर्ट है, हाँ जो फैक्ट एंड फाइन बताए मैंने, वो मेरे खुद के नहीं है, वो गवर्नमेंट के ही है। हाँ जी, हाँ जी, हाँ। तो वो डॉक्यूमेंट आपको मिल सकते हैं, मैं आपका नंबर ले चुका है, मैं आपने इधर अपने चैट में किया, तो मैं आपको कॉन्टेक्ट करूँ। ये हमारे लिए खानदेश रीजन या जो भी बहुत इम्पोर्टेंट है, सबसे ज्यादा नुकसान पार ताप रिवर्सिंग से महाराष्ट्र को होने वाला, सबसे ज्यादा, क्योंकि जो हमारा 84% जो पानी का स्रोत जो है वो महाराष्ट्र में है, जो भी नदियां निकल रही है, तो 84% जो नदियां है वो गुजरात में महाराष्ट्र से आ रही है। जी जी, तो सबसे ज्यादा नुकसान महाराष्ट्र को है। बिल्कुल, अभी हम ऊपर का जो बात करते हैं, अराउंड 51,000 किलोमीटर हमारा बेसिन है महाराष्ट्र से। आपको न्यूज में पता नहीं, आप कौन से गुजरात लोकेशन में रहते होंगे, तो आपको इधर का महाराष्ट्र का न्यूज आपके पास में आता नहीं होगा, क्योंकि हम महाराष्ट्र से बिलोंग करते हैं। जब तापी का पानी स्टार्ट में जब पानी चालू होता बरसात, मतलब जून जुलाई में, तो आपको याद रहेगा हथनोर डैम एक ही बड़ा डैम है तापी के ऊपर। हम न्यूज में देखते हैं कि पहला जैसा बारिश आता ना, तब पूरा उसको ओपन करना पड़ता है, और जितना पानी पूरा जाएगा उकाई में चला जाता है पानी, बराबर है, और उकाई ओवरफ्लो है उससे फिर समंदर में चला जाता है, तो उसका आपने बोला समंदर में उसका कोई फायदा नहीं पानी का होता है, या मतलब जो हमें मिलना मांगता है वो पानी मिलता नहीं। और दूसरी बात, आप जो बोले हमारा जो हिस्से का जो पानी है अभी, वो जो नार से ले उठा के वो कच्छ 400 किलोमीटर जाने वाला, और हमें अगर ऐसे अगर कोई मतलब टनल निकाल देते 10-15 किलोमीटर का, तो हमारे इधर भी इतना बारिश हो जाएगा गिरना रिवर में, और वही पानी तापी गिरना पांजरा, मतलब 51,000 किलोमीटर की बात करा मैं, 24 किलोमीटर इतना हमारा एरिया है तापी का, और हमारे पास में आज के कंडीशन में, जैसे साहब ने बताया गाड़ेकर साहब ने बहुत अच्छा काम किया है, उनको तो इतना अप्रिसिएशन करना बनता है कि बहुत, मतलब ऐसा कोई हमारे पास में कोई अभी मतलब ऐसा मेहनत वाला अभी यार हमारे पास में पानी का सोर्स पहले तो मांगता है, बाद में हम जो भी पानी वाटर संस्था जो भी रहेंगे वो करेंगे। आपने जो विस्तृत जानकारी दी इसलिए आपका धन्यवाद, गाड़ेकर साहब का भी बहुत बड़ा धन्यवाद। मैं आपको पर्सनल लेवल में ऑफलाइन भी बात करूंगा, क्योंकि हमें भी एक्चुअली खानदेश रीजन, तो हमें पाने के बारे में बहुत बड़े काम कर रहे हैं, आपका सपोर्ट की हमें जरूरत पड़ेगी सर, धन्यवाद धन्यवाद। थैंक यू। लालजी सर को मैं एक बात कहना चाहता हूँ। बोले। सर मैं ये क्षेत्र में काम करता हूँ 21 साल से, तो हमारे महाराष्ट्र में विदर्भ जो प्रांत है ये उसमें हर बार सूखा रहता है, दुष्काल जिसको बोलते हैं, सूखा गिरता है, तो ऐसे इसमें जो बुलढाणा डिस्ट्रिक्ट है जो उसमें हमारी जो पैनगंगा रिवर है, तो ऐसे कई बार बरसात का जो नैसर्गिक असमतोल होने के वजह से कभी कभी बारिश कम होती है, और 2 साल से इतनी ज्यादा हो रही है कि उससे बाढ़ से ज्यादा नुकसान हो रहा है, लेकिन ये 2 साल में ऐसा हो रहा है। तो हम यहाँ पे वैनगंगा नदी है विदर्भ में, जिसका पानी 70% पानी समुद्र में जा रहा है, और 30% सिर्फ यूज हो रहा है उसका। और ये जो नदी है वो पूरे 12 महीने यानी पूरा 1 साल बहती है वैसी, पूरी 12 महीने नदी। वो एमपी से उसका उगम है, मध्य प्रदेश से, तो उस पर सा वैनगंगा, और वही खोरे में पानी छिल्लक है, बाकी कहीं छिल्लक नहीं। तो वैनगंगा नदी का पानी हम नलगंगा, बुलढाणा जिले में नलगंगा धरण है, बड़ा प्रोजेक्ट है,
तो उसमें वो सर्वे करने का काम किया हमने, चालू है हमारे सांसद के एमपी के वजह माध्यम से, और उसमें से एक 45 किलोमीटर का जो कालवा वो पैनगंगा नदी में अगर छोड़ उसका पानी छोड़ दिया तो वो वेस्टेज पानी जो है पैनगंगे का, तो वही पानी सब इधर लाने लाने की कोशिश कर रहे हैं, और उससे एक विदर्भ में रिटर्न पूर्व के तरफ जो नदी बहती है खड़कपूर्णा बोलते, तो दोनों नदी में वो पानी अगर छोड़ा तो उसमें पर भी डैम है पीछे, और ये पैनगंगा नदी पर भी मेरा डैम है, तो उसमें ये पानी लाने की हम कोशिश कर रहे हैं 2 साल से। हेलो, हाँ सुन रहे सुन रहे बताइए। सर 2 साल से हम इसमें काम कर रहे हैं कि जो हमारे विदर्भ में जो सूखा है वो किसानों को बहुत तकलीफ हो रही है, उनका जीवन मान सिर्फ पानी के वजह से, पानी कभी गिरता है कभी नहीं गिरता है, कभी जो भी जब गिरता है वो ज्यादा गिर जाता है कि जिसके आवश्यकता नहीं होती, यानी वक्त पर पानी नहीं आता, तो ऐसे स्थिति में हम इस पर काम कर रहे हैं। तो आगे चल के जो है तो इसका हमें अभी लग रहा है कि इसका हमको हमारे किसानों को इसका लाभ मिलेगा। हाँ ठीक है, अच्छी बात है कि आपका जो भी एमपी एमएलए से वो इंटरेस्ट लेके ये कर रहे थे, ये गवर्नमेंट का ही प्रोजेक्ट होगा ऐसा मान के मैं चलता हूँ। एक बार आप रिपोर्ट देख लीजिएगा, जो इसका डीपीआर बनता है वो देख लीजिएगा तो अच्छा रहेगा, क्योंकि जो भी प्रोजेक्ट बनते हैं लोगों के लिए नहीं होते थे, ज्यादातर कंपनियों के लिए इंडस्ट्री के लिए ही होते हैं। सही है, तो आपका कोई झूठ नहीं, सही बात है। हाँ सही, तो है। हम लोग जो बोलते हैं कि हमारे जो फार्मर्स के लिए ज्यादा फायदा होगा, तो सिर्फ रिपोर्ट एक बार देख लेने से हमको पता चलता, हम लोग भी पहले यही थे कि ये डिटेल्स रिपोर्ट्स में बताया गया है कि इतने हेक्टर्स को पानी देंगे, नर्मदा बना तब ये लोग 91 लाख हेक्टर को पानी देने की बात कर रहे हैं, अभी तक कितना दिया है 6,000 हेक्टर सिर्फ 6,000। तो अगर हम लोग दूसरे रिवर से दूसरे रिवर में पानी डालने की बात कर रहे हैं तो उसको हम लोग बायोडायवर्सिटी में भी देखना चाहिए हमको कि कितना असर पड़ेगा, सिर्फ फार्मिंग के लिए हम लोग पानी का यूज करने वाले हैं या बायोडायवर्सिटी के लिए, या किस तरह से हम लोग, तो हम बोलते हैं ना सस्टेनेबल डेवलपमेंट की बात तो कैसे कर सकते हैं, थोड़ा इस पर भी हम लोग बात करें तो ठीक रहेगा मुझे ऐसा लगता है। एकदम बराबर है आपका सर। और सर मैं ये जानना बताना चाहता हूँ सर, मैं एक बात कि जैसा कि मैंने कहा कि पानियों पर संस्था में जो मैं काम कर रहा हूँ, जैसा शासन की तरफ ये डैम होता तो उसमें एक दल गमी जिसको पानी बोलते हैं अपन, तो एक दल गमी में 100 से 110 के ऊपर कभी पानी का सिंचन किसानों को लाभ नहीं मिला, यानी सिंचन हुआ नहीं उसका। तो अभी मैं ये संस्था के माध्यम से जो सिंचाई करता हूँ तो उसमें मुझे 350-400 हेक्टर एक दल गमी पानी का सिंचन मैं कर रहा हूँ, अभी इतनी पानी की बचत ये संस्था के माध्यम से मैं यहाँ पर कर रहा हूँ, और उसका वेल ऑर्गेनाइज है तो ठीक है, वेल ऑर्गेनाइज है तो ठीक है। और दूसरा जो ये आप जो अकाल वाले जो बात है, आप सब लोग जानते हो राजेंद्र सिंह जी पानी बाबा वाले तो हम लोग उससे भी बात कर सकते हैं, उससे भी कांटेक्ट कर सकते हैं कि अकाल जहां हो रहा है राजस्थान जैसे एरिया में वो पानी बारिश हो सकती है तो हमारे यहाँ क्यों नहीं हो सकती, तो वो भी हम लोग प्रयोग कर सकते हैं। बिल्कुल बिल्कुल, धन्यवाद धन्यवाद सर। ठीक है विशाल को बहुत बहुत शुक्रिया। हमारे साथ जो बाकी साथी है मैं उनसे रिक्वेस्ट करता हूँ कि आपके सवाल या फिर आपके जो भी फीडबैक है वो भी आप दीजिए। राहुल चौहान सर है, सविता जाधव मैम है, और ये तीनों मैम जिनका नाम ही नहीं है लेकिन मोबाइल के नाम से ज्वाइन हुए, तो आप भी आपकी प्रतिक्रिया जो फीडबैक है वो दीजिए, क्योंकि हमारा मकसद सिर्फ वक्ता को सुनना और रुक जाना ऐसे नहीं है, तो ये सारा जो भी कम्युनिकेशन है वो होना चाहिए एक दूसरे से, तो इस तरीके से हम एक दूसरे के प्रॉब्लम देख सकते हैं।
तो मैं सबसे रिक्वेस्ट करता हूँ जो हमारे साथ जुड़े हैं कि आपके फीडबैक और सवाल आप पूछ सकते हैं। अपने आप को अनम्यूट कीजिए और बात रखिए। राहुल चौहान सर, सविता मैम, सर बोलायचं काय नाही, बोलू शकते पण इथे ऍक्च्युली हिंदीच समजतं आणि हिंदी आपण जास्त बोलत नाही. बोला ना, मराठी मध्ये बोला. ठीक आहे, मराठीत बोला. तुमचे जे काय ठीक आहे, बोल सकतो बोल सकतो. साहेब सविता ताई बोला, तुम्ही तुम्ही तुमचं खूप मोठं काम आहे, तुम्ही बोला. नाही नाही मोठं नाही, तुमचं मन मोठं आहे म्हणून तुम्ही आमच्या कामाला मोठं म्हणताय. तुमचं काम मोठं आहे, तुम्ही बोला, तुम्ही बोलायला पाहिजे. बोला 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 मॅडम. विशाल दादा पण मग सांगायचं काय नेमकं मला नाही कळालं. दोघं वक्त्यांनी जे मांडलं ना त्याबद्दल फीडबॅक द्या. हा मी खूपच उशिरा जॉईन झाली त्याच्यामुळे मला पण एवढं नाही कळालं म्हणून म्हटली. मी फक्त आमच्या मिशनचं थोडं सांगू शकते यांना. सांगा ना सांगा ना. तुमचं मिशन खूप मोठं आहे, सांगा दोन शब्द आम्हाला सर. म्हणजे मला माहिती आहे, इतरांना माहिती होईल. विशाल दादा बोल, सांगू का थोडस मिशनच? हो बोला ना. मी फीडबॅक असा देऊ नाही शकले की मी बरीच उशिरा जॉईन झाले. आम्ही उज्ज्वल दादा आलेले होते आणि आम्ही साईट वर गेलेलो होतो. घरी आले आणि मोबाईल बघितला आणि बघितला अरे वेबिनार चालू झालंय. मग ठीक आहे म्हटलं, शेवटी का असं ना जे आपल्याला काही थोडंफार मिळेल. मग मी ऐकत होती. एक अनुभव सांगते फक्त की आपण जेव्हा आपण काम करतो ना, काम करताना आपण इथं करत राहिलो तर त्याच्यापेक्षा जर आपण लोकसहभागातून काम करत गेलो ना तर ते काम अतिशय सोपं होतं. हा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि घेत आहोत. अगदी बरोबर. हा आणि सगळ्यात महत्वाचं सर, जेव्हा 2000 मला वाटतं 18 मध्ये आमिर खानचं जे पाणी फाउंडेशनची स्पर्धा होती ना, जल फाउंडेशन माध्यमातून, हा पाणी फाउंडेशन, तर त्याच्या माध्यमातून आम्ही या पाण्याच्या कामात जोडलं गेलो. पहिल्या वर्षी मी पण असं एक अनुभव घेतला की ट्रेनिंग केलं, त्यांचं जे ट्रेनिंग असतं ते 5 दिवसाचं ट्रेनिंग केलं. त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून पाण्याचं महत्व समजलं आणि आपलंही महत्व समजलं की आपणही समाजाचं काही देणं लागतो. आणि म्हणून मी पण गाव घेतलं. पण जेव्हा आणि मला असं वाटलं की मी शिक्षिका आहे तर मी ज्या गावात शिक्षिका आहे तर त्या गावाचे माझे काही ऋण आहे बघ, तर मग त्याच गावाला घेऊ आणि त्याला चांगला पाणीदार करूया. आणि मी शिक्षिका असल्यामुळे मला सपोर्ट चांगला मिळेल असा माझा समज होता. पण जेव्हा प्रत्यक्ष कृतीतून केलं ना सर तर खूप वाईट अनुभव आले. आणि मग जेव्हा मिशन सॉरी पाणी फाउंडेशन संपलं आणि पुढच्या वर्षी काय, तर मग दादांनी एक आमची चर्चा सत्र घेतलं पाण्याचं. जेवढ्या जेवढ्यांनी त्या स्पर्धेत सहभागी झालं ते असं एक चर्चा सत्र घेतलं. आणि चर्चा सत्र घेतल्यानंतर प्रत्येकाने आपले ड्रॉबॅक्स मांडले की काम करताना काय झालं बा, आपलं कुठे कमी पडलो आणि कुठे आपण काय करायला पाहिजे होतो. जेव्हा ते चर्चा सत्र घेतलं तेव्हा आमच्या लक्षात आलं, दादांच्या लक्षात आलं. मग दादांनी ठरवलं की आपलं काय चुकलं आणि आपण काय करायला पाहिजे होतं. म्हणजे चुकलं काय ना असं आपल्याला वाटतं, चुकलं आहे पण आपण काम करण्याची पद्धत आपली थोडीशी बदलली तर आपण ते काम करू शकतो. मग दादांनी चर्चा सत्र घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही 50 लोक होते मीटिंगला, त्यातले फक्त 11 लोक तयार झाले. आणि मग सरांनी आमचं एक ट्रेनिंग घेतलं, व्यक्तिमत्व विकसनाचं आणि नेतृत्व गुणाचं असं ट्रेनिंग घेतलं. त्या ट्रेनिंग मधून पहिले 3 महिने स्वतःवर काम केलं आम्ही. स्वतःवर असं काम केलं, स्वतःवर काम केलं म्हणजे आपण लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांशी बोलायचं कसं, नंतर लोकांच्या भावना कशा प्रकारे समजून घ्यायच्या आणि भावनांचं नियोजन करायला सरांनी आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलं. आणि 3 महिने पहिले आम्ही स्वतःवर काम केलं आणि मग जेव्हा आम्ही सक्षम झालो की नाही आता आपण सक्षम आहे तेव्हा आम्ही गावात उतरलो. आणि मग गावात उतरल्यानंतर आम्ही काम लोकांच्या जेव्हा संपर्कात जायचो आणि मग परत आमची एक ऑनलाईन मिटिंग व्हायची, मग त्या मिटिंग मध्ये आम्ही आमचे सगळे फीडबॅक सांगायचो की तिथे गेल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया अशा आल्या तशा आल्या. मग ते सगळी चर्चा झाल्यावर दादा आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि 6 महिन्यामध्ये आम्ही इतके परिपक्व झालो. आज तुम्ही आम्हाला कुठेही कधीही सांगितलं, 1000 लोकांमध्येही सांगितलं आणि त्या लोकांना कसं जोडून ठेवायचं आणि कसं एकत्रित करायचं
ही म्हणजे जी टॅग आम्हाला इतकी सुंदर आलेली आहे आणि आम्हाला त्याचा आनंद पण आहे. हे विशाल दादांनी आमचं काम जळवून पाहिलं आहे आणि आम्हाला विशेष आनंद असं वाटतो की आमच्या कामाची दखल आपले जे मॅगेचे जे पुरस्कार म्हणजे आपले जलपुरुष आहे भारताचे राजेंद्र सिंग यांनी आमच्या कामाची दखल घेतली आणि ते स्वतः 3 दिवस चाळीसगावला काम पाहण्यासाठी आले त्यांनी स्वतः आमच्या सोबत प्रत्येक ठिकाणी शेतावर बांधा बांधावर आमच्या सोबत फिरले. हीच आमची कामाची पावती आहे. धन्यवाद मॅडम. आपल्या सोबत रामकृष्ण पाटील आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा फीडबॅक द्या. हा बोला ना रामकृष्ण पाटील. हा नमस्कार विशाल भैया. नमस्कार. 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 राजेंद्रजींचं सगळ्यात पहिले अभिनंदन. धन्यवाद. आमच्या शब्दाला मान देऊन आपण आजच्या या वेबिनार मध्ये सामील झालात आणि भविष्यामध्ये आपण कायम सामील राहावं आणि मार्गदर्शन करत राहावं ही आमच्या म्हणजे आमचा म्हणजे आमचा म्हणताच येणार नाही आपला सर्वांचा हा जो ही जी चळवळ आहे त्या चळवळीच्या विनंतीला आपण मान दिला आणि आपण सामील झाला असे कायम सामील राहावं हीच आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद. राहणारच आम्ही. हो हो सर. हो हो. मीच म्हणजे पहा आता म्हणजे मला तसं म्हणताना असं वाटतं की मीच 4 महिन्यापासून आता आज तुमच्या खास करून तुमचं ऐकायला आज मी उपस्थित झालो. मागच्या 4 महिन्यापासून मी गैरहजर आहे. आता मी आमंत्रण देतो तुम्हाला. विशाल भैया वारंवार संपर्क करतात पण ते काहीतरी अडचणीमुळे या 4 महिन्यात जॉईन होता नाही आलं. आज जाणीवपूर्वक तुमचं ऐकायसाठी मी म्हणजे हजर झालो. अच्छा अच्छा. धन्यवाद. चांगली सुंदर माहिती आपण दिली. तर माझं एक तुम्हाला आमंत्रण आहे आणि ते विशाल सरांना सुद्धा एकदा आमच्या पेंटाकळी प्रकल्पाला भेट द्यायला या तुम्ही. नक्की नक्की. सर्व टीमची टीम विषय तुम्हाला मी मुद्दाम या विषयासाठी सांगतो की याचा फायदा तुम्हाला होईल की जिगाव प्रकल्पावर तुम्हाला अधिक प्रभावीपणे मागचा या आमच्या अनुभवावरून तुम्हाला हे आमचं जे आम्ही जे केलं आहे हे सगळं तुम्हाला तुमच्या प्रकल्पावर त्या ठिकाणी करण्यासाठी अतिशय सोपं होऊन जाईल. हो हो हो. बेसिक तुम्ही सर्व करून ठेवलेलं आहे. हा हा. आम्हाला फार सोपं जाईल ते. ती जर तुम्ही सुरुवात केली तर हे धरण आपल्या शेतकऱ्याजवळ राहील पाटील साहेब. नाही माझं म्हणणं आहे की तुम्ही 2 वर्षात लिहून घ्या की ह्याच्यावर पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला नाही आणि म्हणून नाईलाजाने आता सरकारला याचं खाजगीकरणासाठी किंवा एखाद्या कंपनीला देण्यासाठी हे देण्यात यावे अशा प्रकारचे अहवाल वारंवार तुमच्या या जिगाव प्रकल्पामधून पुढे जातील आणि टाटा बिर्ला रिलायन्स वाले त्यांना पैसे देतील या अधिकाऱ्यांना आणि हे हा प्रकल्प पूर्ण त्या कंपन्याच्या ताब्यात जाईल आणि परत आपण शेतकरी किंवा आपण त्याच्यामध्ये गुलामगिरीमध्ये जाऊ आणि पुढची पिढी आपल्याला तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही. माफ करणार. म्हणून या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये रामकृष्ण पाटील लालजी सर त्याच्यानंतर त्या मॅडम त्याच्यानंतर हे विशाल हे असे लोक राजेंद्र गाडेकर असे प्रत्येक जण आपण प्रत्येक प्रकल्पावर आपल्याला निर्माण करावा लागतो. नक्की नक्की नक्की. बरोबर. आणि ही एक चळवळ उभी केली ती चळवळ पुढे न्यावी लागेल सगळ्या मिळून. खूप बरोबर आहे. खूप मेहनतीनं जिगाव प्रकल्पामधचं लाभक्षेत्र जे आहे पीडीएमना भिजवण्यासंदर्भात आम्ही लढा दिला आणि 12 वर्षाच्या संघर्षामध्ये पाटचारी ऐवजी पीडीएमचं नेटवर्क निर्माण करून क्षेत्र भिजवण्याच्या संदर्भात शासनाने 2019 मध्ये निर्णय केला. खूप मोठा संघर्ष आम्ही त्यासाठी केलेला आहे आणि त्यामुळे तो केलेला संघर्ष हातचा जाऊ नये यासाठी तुमचं मार्गदर्शन घेऊन नक्कीच पाणी वापर संस्था स्थापन करून हे कार्य पुढे नेण्याचा आपला प्रयत्न राहील. सहकार्य करू आम्ही सगळ्यांना आणि ते लालजी मार्गदर्शन लागेल तुमचं काय. लालजी सरांना सुद्धा आम्हाला ते एक पैनगंगा नदी ते आपले वैनगंगा नळगंगा जोडायची साहेब. एक मिनिट. वैनगंगा नळगंगेचा जो विषय तुम्ही बोलले ना तर म्हणजे लालजींना तो जवळपास त्याची अभ्यासक असल्यामुळे सर्व माहितच आहे. वैनगंगा ही जी आहे हे गोसीखुर्द प्रकल्पाजवळच्या म्हणजे भंडारा जिल्ह्यातली नदी आहे. हो. वैनगंगा आणि वैनगंगा ते नळगंगा हा 480 किलोमीटरचा एक प्रकारचा कॅनॉल म्हणजे कुठे कॅनॉल आणि कॅनॉल नाम मात्र आहे आणि पाईपलाईन द्वारे पाणी येणार. आता पाईपलाईन आहे. पहिले सुरुवात त्यांनी कॅनॉल आणि लिफ्ट घेतलं होतं. आता टोटल पाईपलाईन घेतली 480 किलोमीटर आता पाईपलाईन घेतली. हो हो. आणि आमचा नळगंगा म्हणजे आमचाच प्रकल्प आहे.
आमच्या नळगंगात पहिले आणून आणि उर्वरित पाणी तापी खोऱ्यामध्ये ते जाणार होतं. पण आता तुम्ही आणि ते कुलगुरु होते चोपडे औरंगाबाद विद्यापीठाला आणि भारत भाऊ वगैरे, आणि तुम्ही असा एक मागे एक ड्रॉप तयार करून शासनाला दिला होता. तो म्हणजे खासदार साहेबांसोबत बोलणं झालं होतं. आणि ते पाणी जसं म्हणजे विदर्भातून 480 किलोमीटर चालत आलं, शेवटचं टोक म्हणजे नळगंगा, आणि नळगंगेतून पुन्हा बाकीचं उर्वरित पाणी जे वापस न जाऊ देता म्हणजे याच्यातून लगेच नळगंगा संपला म्हणजे तापीत पाणी जाणार आहे ते उरलेलं पाणी, आणि तापीत ऑलरेडी शिल्लकच पाणी आहे, त्याचं तर नियोजन नाही अजून. म्हणून हे वाया गेलं असतं पाणी. तुम्ही जी संकल्पना मांडली अतिशय अतिशय सुंदर आणि समर्पक संकल्पना मांडली की हे उर्वरित पाणी नळगंगेचं जे तापीत जाणार होतं ते परत तुम्ही गोदावरी गंगेमध्ये आणायचं, खडकपूर्णामध्ये न्यायचं, पुन्हा वापस न्यायचं, ही अतिशय सुंदर कल्पना तुम्ही मांडली. हो आणि मग त्याच्यामध्ये हा पूर्ण विदर्भ येऊन जातो साहेब. हो पूर्ण विदर्भ येऊन जातो. हो हा आणि त्याच्यातलं 70% पाणी पूर्ण समुद्रामध्ये चाललं. हो हो आणि त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या त्याच्यामध्ये काही आता माझ्याकडे सध्या आता तो ड्रॉप नाही, मी ईडींना तो त्यावेळेस दिला होता. आपले कार्यकारी संचालक जे आहे विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे मोहिते साहेब सध्या, यांच्या अगोदर एक ईडी होते, त्यांच्याकडे मी एक ड्रॉप पाठवला होता आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून तो दिला होता. खासदार साहेबांच्या लेटर हेडवरही ते त्यांना पाठवलं होतं, पंतप्रधानांच्या लेटर हेडवर एक पत्र मी पाठवलं होतं. त्याच्यामध्ये मी 5 सूचना त्याच्यामध्ये केलेल्या आहेत, ते तुम्हाला पाठवतो मी 2-3 दिवसानं. चालेल चालेल. काय त्याच्यात 5 सूचना मी मांडल्या होत्या. मी पूर्ण आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मी पुढे नेलं आणि खासदार साहेबांना याचं निवेदन दे, यांना माहिती दे, आणि आपल्या पेनटाकळी प्रकल्पाची आता या संघाची आपली सगळी माहिती दे त्यांना, जे सगळी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी काम करतो. नाही त्यांचा इंटरेस्ट आहे, चांगला इंटरेस्ट आहे, खूप इंटरेस्ट आहे. कारण पेनटाकळीचं त्यांना मागपासगंगा ते नळगंगा किमान सुरू तरी व्हायला पाहिजे. आता कमीत आता हे काय झालं साहेब, या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे ना, तर याचा शेतकऱ्यांचा जो जे आहे ते यांना बेनिफिटच मिळून राहिलं ना, खासदार आमदारांना माझ्यामुळे. त्यांच्याकडे असंच नाही ना पाणी सोडा आणि पाणी सुटलं नाही वाळून चाललं हे कुणी म्हणायला जात नाही त्यांच्याकडे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना याचा फायदा होऊन राहिला माझ्या. या पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्याकडे येतो मी, माझ्याकडे काही त्याच्या संदर्भातल्या काही वैनगंगेच्या नळगंगेमध्ये काय काय नवीन नावी त्याच्यामध्ये ऍडिशन करायचं काही सूचनांचं तर ते मी घेऊन येतो तुमच्याकडे एक दिवस. काय हरकत नाही, ते घेऊन या आणि या खासदार साहेबांशी बोलून आपण ते थोडस पाहू. त्यांना पटला तो विषय, मी त्यांना त्यांची जी पी आहेत ना गोपाल डिके, गोपाल डिकेच्या माध्यमातून साहेबांना दिलाय होता, साहेबांना तो विषय पटला, त्यांनी लगेच त्यांच्या लेटर हेडवर टाईप करून ईडींना पण पाठवला. आणि या विशाल साहेबांना घेऊन या सोबत. हो त्यांना पाहायला मिळेल, कारण आता ते एवढी मेहनत घेत आहे या क्षेत्रामध्ये. खूप खूप मेहनत घेतात. खूप मेहनत. धन्यवाद सर. या तुम्हाला नक्कीच 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 येऊ. भिला पाटील सरांना पण घेऊन येतो. काय हरकत नाही, या आणि तुम्हाला हे नजरी खालून तुम्ही पाहाल का नाही माझ्या इथलंच हे, तर तुम्हाला खूप आयडिया येऊन जातील काय करायला पाहिजे. आणि हे इतर प्रकल्पावर आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी मला जिथे यायचं असेल मी तिथे येईल, हे उभं करण्यासाठी सहकार्य करेल, पण हे करणं आवश्यक आहे. नक्की सर, नक्की. कारण हे पुढच्या पिढीसाठी आपल्याला हे करून ठेवावं लागणार आहे, आपली जबाबदारी ती कर्तव्य आहे आपलं ते. चालेल. मी आता आपल्यासोबत राहुल चव्हाण सर आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं फीडबॅक द्यावं. आणि लाल सिंग जी आपके साथ जो आपके साथी है उनसे भी आप फीडबॅक के लिए बोलिए. लाल सिंग नमस्कार सर्वांना. आपल्या दोन्ही वक्त्यांना मी खरंच खूप सुंदर विषय होते, आउट ऑफ द वे होते की आपण दरवेळेस पाणी अडवा पाणी जिरवा याच्यावर बोलत होतो, पण त्याच्या अडचणी काय आहेत. दोन्ही कॉन्ट्रोवर्शियल विषय होते. लालसिंग सरांनी काय अडचणी आहेत ज्या मोठे मोठे प्रकल्प आहेत ते त्यांनी सांगितलं, आणि गाडेकर साहेबांनी ते त्याच्यावर कशी मात करू शकतो, सहकार तत्वावर पाणी पियत मंडळी स्थापन करून आपण कसे त्याच्यावर मात करू शकतो, या दोन्ही गोष्टीवर आज प्रकाश टाकण्यात आला. गाडेकर सर त्यांचं खरंच कौतुक करण्यात येईल. सर मी केविकेला इथे बुलढाणा केविकेला, आणि नक्की या मंडळी येण्याच्या पहिले तुमची भेट घेईल मी, आणि सविस्तर जाणून घेईल की तुम्ही आणि तुम्ही जो एक प्रश्न विचारला की चायनामध्ये आपण क्रेडिट मध्ये पाणी देतो म्हणजे रिचार्ज मारल्यासारखं, तर तसे प्रकल्प सध्या भारतात पण आहेत, तुम्हाला कदाचित कल्पना आहे की नाही मला माहित नाही, पण मी माहिती नाही मग त्याची. हा तर आम्ही त्याला ऑन डिमांड इरिगेशन म्हणतो, म्हणजे जेवढी गरज आहे तेवढं पाणी शेतकऱ्याला डिमांडवर द्यायचं आणि त्याचे पैसे कॉस्ट करायचे. जी कार्ड सिस्टीम अजून चालू नाही झाली, पण वॉटर मीटरद्वारे आपण प्रत्येक शेतकऱ्याला पाणी
मोजून काही प्रकल्पांवर देत आहोत आणि असे मोठे मोठे प्रकल्प चालू आहेत, तर त्याच्यावर पण आपल्याला सविस्तर चर्चा करता येईल. तर तुम्ही माझ्या मते मेकरला राहता? हो मेकरला. तर नक्कीच मी बुलढाणा मेकर मला जवळ आहे. नक्की या तुम्ही. आणि माझं म्हणणे तुम्ही जी माहिती याची की बा आता आपलं कसं आहे, आपल्या पेनटाकळी प्रकल्पावर 6 कोल्हापुरी बंधारे साखळी पद्धतीने जोडलेले आणि पाईपलाईन ही इंडिव्हिज्युअल आहे वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या म्हणजे पाणी उपसा योजना शासकीय नाहीत त्याच्यामुळं. हा नाही आहे. त्याच्यामुळं काय की बा एकूण 5,000 हेक्टरला लोक स्वतःच्या मोटर पंपांना मग 3 हाऊसवरची 5 हाऊसवरची 7.5ची 10ची असं स्वतःला ते स्वतःची पाईपलाईन स्वतःचा मोटर पंप विजेचं कनेक्शन ते स्वतः भरतात. नक्कीच नक्कीच तुम्हाला खरंच भेटेल. फक्त मला अजून एक प्रश्न म्हणजे जाणून घ्यायचं होतं, ते तुम्ही आता सांगितलं की तुम्ही जे पाणी वापरता हे सगळं पाणी स्प्रिंकलर आणि ड्रीप मधनं वापरता, फ्लड इरिगेशन कोणी करत नाही, मोकळं पाणी कोणी देत नाही. हॅलो सॉरी हा. पाणी पाणी वापरण्याची जी तुमची पद्धत आहे ती एक जाणून घ्यायची होती. हा हा. ती कोणत्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर कसा कोणत्या पद्धतीने करता म्हणजे शेतकरी शेतकरी का? हा हा शेतकरी. तुम्ही ड्रीप ने देता की स्प्रिंकलर ने देता? स्प्रिंकलर आणि ड्रीप. अच्छा अच्छा. सर्व पाणी प्रवाही सिंचन मी बंद केलं. हा हा. ती खूप चांगली उपलब्धी आहे. म्हणजे हे सगळ्यात मेन असायला पाहिजे कुठलेही पाणी वापर संस्थेने किंवा कुठलीही सिंचन योजना जी आहे त्याच्यातलं पाणी हे 100% ड्रीप किंवा स्प्रिंकलरने उचलण्या म्हणजे त्याचा उचल झाला पाहिजे. तर नक्कीच गाडीकर सर तुमची भेट घेऊ. आजचे दोन्ही वक्त्यांना आपण ऐकलं आणि सर त्यांच्या कार्याला सलाम. एवढं बोलून मी रजा घेतो. आणि याच्यामध्ये म्हणलं साहेब म्हटलं याच्यामध्ये ते पाण्याचं जे आपल्याला मोटर पंप आहे किंवा त्यांनी जेवढी पाणीपट्टीचे जेवढे चार्ज आहे किंवा मोजून पाणी घेतो तर जितकं पाणी त्या हॉस्पॉर्टनं पाणी उचललं त्यांनी आणि जेवढे पैसे भरले हे जर झालं तर ही पाणीपट्टी थकीत राहणार नाही. बरोबर बरोबर. आणि ह्या पाणी वापर संस्था सक्षम राहतील कारण त्यांची वसुली होईल ना. बरोबर. आज रोजी सगळ्यात मोठी अडचण ती आली ना. आता या ज्या अडचणी आल्या मला त्याच्यावर मी उपाययोजना शोधायला लागलो, शासनाचं पथक नेमलं जप्तीच्या कारवाया करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हे करण्यासाठी, तर हे मनुष्यबळ आज शासनाजवळ नाही ना. आणि म्हणून पाणीपट्टीचा जो विषय आहे की हा महसूल शासनाचा वेळेवर जर भरला आपण आणि वसूल झाला तो या पाणी वापर संस्था चांगल्या पद्धतीने चालू शकते. आणि म्हणून त्याच्याबद्दल तुम्हाला जी माहिती असेल तर ती द्या आम्हाला. नक्कीच नक्कीच गाडीकर सर मी तुमची भेट घेतो. मार्च एंडिंगची काही कामं आहेत हे झाले की पुढच्या हप्त्यात खरंच तुमची भेट घेतो. अच्छा अच्छा. काय राजेंद्र भैया चव्हाण सर आपल्या बुलढाण्याला आहेत बरं हवामान विभागाला आपल्या जिल्ह्यालाच आहेत. सरांना एकदा पाटील साहेब माझा नंबर देसाल आणि हा मला एकदा व्हॉट्सअपवर पाठवा, मी यांच्याशी संपर्कात राहतो कारण त्यांच्याजवळ महत्वाच्या काही माहिती आहे ती आपल्याला घेणं आवश्यक आहे त्यांच्याशी संपर्क करतो. मी तुम्हाला चव्हाण साहेबाचा हा जनता पण देतो. चालेल चालेल. धन्यवाद. हमारे साथ बाकी 3 साथी है उनकी बात सुनकर हम रुकते है. धन्यवाद. मैम आप अनम्यूट करके बात रखिएगा ना. आ गए बंद करून देना. लिव लिव कर गेला बॅक टू मीटिंग. लिव लिव पदे. नमस्कार लाल सिंह जी, आप चले गए थे, कुछ प्रॉब्लम हुआ था. लाल सिंह जी हेलो. हेलो. हाँ लाल सिंह जी आवाज आ रही है मेरी? हेलो. हाँ लाल सिंह जी आवाज आ रही है? हेलो. हाँ बोलिए ना लाल सिंह जी, आपको आवाज आ रही है मेरी? हेलो आवाज आ रही है क्या मेरी? हाँ आ रही है आ रही है. हेलो आ रही है. हेलो आ रही है आवाज आपकी? सविता मैम आवाज येतोय तो का? सविता मॅम. हा सर आवाज येतोय ना? हो येतोय येतोय. तुमचा आवाज क्लिअर येतोय. ठीक आहे ठीक आहे. लाल सिंग जी आपकी आवाज नाही आ रही है? आ रही है क्या अभी आवाज? हाँ आ रही है आ रही है.
हाँ ठीक है तो मैं थोड़ा टेक्निकल प्रॉब्लम हो गया। हाँ ठीक है ठीक है, आपके दो साथी है वो बाकी है सिर्फ बात रखने के लिए। उसके पहले मैं एक दो चार बातें आपसे पूछना चाह रहा हूँ कि आपने जो सरा रखा हमारे सामने, तो मेरे दो सवाल है। एक तो ये जो इंटरलिंकिंग है उससे एक तो इकोसिस्टम खराब होता है ऐसे आपने कहा, और दूसरी बात जो बड़े बड़े डैम्स है उससे जो भी वहां पर रहने वाले विलेजर्स है, गांव वाले लोग है, उनको बाहर जाना पड़ता है। तो ये जब होता है तो आपने ग्राउंड लेवल पे काम किया है, तो वो फैमिली कितना डिस्टर्ब होती है, उनको उनका जो भी है फैमिली सेटल करने के लिए कितने साल लग जाते हैं, ऐसे मेरा सवाल था। और उनका जो रोजी रोटी है वो भी चला जाता है ऐसे आपके जो भी आपने रखा उससे मुझे वो दर्द मालूम हुआ, तो उसके बारे में आप कुछ रखोगे तो अच्छा होगा एक दो तीन मिनट में। ठीक है, एक तो इकोसिस्टम पूरा खत्म होगा क्योंकि जो भी जैसे फॉरेस्ट एरिया है वहां पे पानी पूरा भर होगा, और नीचे के जितने भी है अभी हम लोग जो दारेकर सर जी ने बताया वो इरिगेशन की बात है डैम्स की, लेकिन ये जो कैनाल है डैम बनेंगे तो कैनाल के नीचे वाला जो डैम के नीचे वाले जो रिवर का जो है सी तक समुद्र तक वो तो पूरा सूखने वाला है, तो उसमें इकोसिस्टम खत्म होगा। और दूसरा जो विस्थापित जो माइग्रेटेड होंगे लोग वहां पे जो असरग्रस्त बोलते हैं अफेक्टेड पीपल्स, तो जैसे हमारे पास बहुत बड़ा एग्जांपल है कि ये नर्मदा ये सरदार सरोवर और तापी वाला उकाई डैम वो 70 साल में वो लोग कर नहीं पाए हैं, तो ये करेंगे उसका कोई ये नहीं है। और दूसरा आपने कल्चर के बारे में बताया, तो जैसे कल्चर यानी जैसे ही माइग्रेटेड होते हैं, जैसे आप मान लीजिए कि आप महाराष्ट्र से हो तो आप मराठी अच्छी तरह से बोल लेते हो, आपकी भाषा है ये बोलते हो, अगर आप माइग्रेटेड होकर गुजरात में आ गए तो आपको गुजराती ही बोलना पड़ेगा, आपको वो दिक्कत हो जाएगी, कल्चर आपका कल्चर ही पूरा खत्म हो जाएगा। दुनिया में रिसर्च हुआ है कि जैसे ही भाषा खत्म होती है उसका पूरा का पूरा कल्चर खत्म हो जाता है, और ये अपनी जो मानव सभ्यता है वो खत्म होती है। और दूसरा रोजगारी की बात है, तो कैनाल बनने से कोई रोजगारी नहीं मिलेगी, ये तो विस्थापित होगा, जमीन जाएगा, जमीन बचेगा तो उसमें खेती करके ही कुछ रोजगारी पाया जा सकती है, लेकिन खेती नहीं बचेगी, जमीन नहीं बचेगी तो रोजगारी का तो कोई मतलब है नहीं। अगर आप दूसरा कुछ जानना चाहें तो। हाँ हाँ, तो ये जो भी आपने अभी तक जितने विस्थापित लोग हैं उनकी फैमिली आपने पास से देखी होगी, तो जैसे आपने बोला कि कल्चर खत्म होता है, उनकी रोजी रोटी चली जाती है, तो ये कितने सालों मतलब जनरेशन टू जनरेशन ये गैप रहेगा क्या? हाँ बिल्कुल, जनरेशन टू जनरेशन रहेगा, उसका सर्वाइवल ही उनके लिए जो भी साधन है वही खत्म हो जाएगा। जैसे कोई फैक्ट्री में काम करता है वो फैक्ट्री जो डिस्ट्रॉय हो गई तो वो कहाँ एम्प्लॉयमेंट करेगा, उसका पूरा जनरेशन ही खत्म हो जाएगा। जैसे हमारे पास जमीन है तो जमीन ही ले लेंगे सरकार, तो दूसरा तो कोई ऑप्शन ही नहीं है ना। हाँ बराबर है, बराबर है। हाँ, हाँ। तो यही जैसे कार्यकर जी बोल रहे हैं कि खेती के लिए पानी की बात है, लेकिन ये खेती के लिए पानी ये प्रोग्राम बहुत लंबा चलता है, और जिस नदी में जैसे हम लोग पूरे देश की नदियों को जोड़ के उधर से उधर डालने की बात है, तो जो ड्राई एरिया होगा उसके लिए हम लोग क्या करेंगे, उसके लिए तो कोई प्लानिंग है ही नहीं ना। हम लोग जो ड्राई एरिया उसके लिए पानी ले जाने की बात कर रहे हैं अभी लोग, लेकिन जो ड्राई होगा उसके लिए क्या है? बराबर है। हाँ यस, तो आज सच में आपने जब ये बात रखी तो हमें आपके प्रॉब्लम जो है हमें मालूम हुआ कि ये कितना प्रॉब्लम, मतलब हम तो तापी के बेसिन में रहते लेकिन तापी जहाँ पर गुजरात में अरेबियन सी में चली जाती है तो वहां पर कितना प्रॉब्लम, मतलब वो अभी जा ही नहीं रही है आपके कहने के इसमें, क्योंकि वो सूख गई, आगे जाके उसे सूखा दिया गया है
इन द नेम ऑफ डेवलपमेंट, विकास के नाम के नाम से उसे जो उसका नेचुरल फ्लो है वो रोक दिया गया है, तो ये बहुत ही गलत बात है। तो ये सारी चीज आज आपसे हमें सीखने को मिली, और हम सब तापी मैया के सेवा में ही काम कर रहे हैं, तो हम सब मिलकर ये बात जारी रखेंगे। और हमें आज खुशी हुई कि आपसे जुड़े, आपके जो भी साथी है उनसे जुड़े, तो ये जुड़ना कंटिन्यू रहेगा। और दूसरी बात कि हम एक दूसरे के संपर्क में जरूर रहेंगे। और एक बात मैं कहना भूल गया कि जब ये वेबिनार शुरू है आओ नदी को जाने, तो जब 44 एक्सपर्ट हो गए हमारे महाराष्ट्र जल बिरादरी के टीम ने जब शुरू किया, तो एक बात सामने आई कि जैसे डॉक्टर राजेंद्र सिंह जी वाटरमैन ऑफ इंडिया, मेधाताई जो और पीवी राजगोपाल जी, तो तीनों मिलके ऐसे डिसाइड किया उन्होंने कि हम समन्वय का समन्वय करते हैं, क्योंकि भाई साहब जो डॉक्टर राजेंद्र सिंह जी वो पानी का काम करते हैं, मेधाताई जो है वो आदमियों के ऊपर काम करते हैं कम्युनिटी डेवलपमेंट का, पीवी राजगोपाल जी है, तो तीनों मिलके जो सॉल्यूशन निकले इससे ये वेबिनार का शुरुआत हुआ। तो आज खुशी हुई कि आपके प्रॉब्लम हमें, जो पानी के ऊपर हम तो काम कर रहे हैं लेकिन पानी की समस्या क्या क्या है, और वो पानी से आप जैसे परिवार को जो हानि हुई है, तो वो हमें आज मालूम हुआ, इसलिए आपका बहुत बहुत शुक्रिया। आपके दो साथिया भी बाकी है बात रखने के, वो अगर रखते तो उनसे सुनते, नहीं तो फिर हम एक प्रार्थना से आज के प्रोग्राम को समापन करते हैं। ठीक है। उनसे रिक्वेस्ट करते हैं लेकिन वो बात नहीं रख रहे हैं, तो ठीक है हम प्रार्थना से प्रार्थना करते हैं। ओके। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। प्रणाम सभी को, शुक्रिया। और ये सारा फेसबुक पेज पे लाइव है और यूट्यूब चैनल भी है जो मैंने चैट बॉक्स में रखा था, तो यूट्यूब चैनल पे भी आप ये सारे रिकॉर्डिंग देख सकते हो। और मैं आपको व्हाट्सएप के ग्रुप का लिंक भी भेजता हूँ, और आगे जाके हम संपर्क में रहेंगे। और मैं धन्यवाद देना चाहता हूँ फिर से सभी को जो पार्टिसिपेंट थे और वक्ता थे उनको, और ये मेरे अकेला का काम नहीं है, हमारी पूरी टीम है जो तापी नदी के इसमें काम कर रही है। हम तो आपसे आज सीखने के लिए आए थे, तो बहुत बहुत शुक्रिया सभी को, धन्यवाद धन्यवाद।